एक महत्त्वाची मोठी ब्रेकिंग बातमी येते आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा दिल्याची ही बातमी आहे. दरम्यान गृहमंत्री अनिल देशमुख हे आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आणि त्यांच्याकडे ते आपला राजीनामा सुपूर्द करण्याची माहिती आता सूत्रांकडून येते. दरम्यान आत्ताची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्याची जी आता माहिती येते ती गृहमंत्री अनिल देशमुख हे आता त्यासाठीच मुख्यमंत्री यांच्या भेटीला गेले आणि त्या ठिकाणी ते कदाचित मुख्यमंत्र्यांना राजीनामा देऊ शकतात. दरम्यान आत्ताची ही सगळ्यात मोठी ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय. गेल्या अनेक दिवसांपासून राजकारणामध्ये वेगवेगळे खुलासे होतात, वेगवेगळे धक्कादायक माहिती समोर येते आणि त्यावरच आता परमबीर सिंघांनी हायकोर्टामध्ये अपील केली होती अनिल देशमुख यांच्या विरोधात आणि त्यांनी एक लेटर बॉम्ब सुद्धा टाकला होता. दरम्यान यामध्ये मुख्यमंत्र्यांना या लेटरमध्ये लिहिताना त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर असे आरोप केले होते आणि त्यावरूनच आता अनिल देशमुखांवर विरोधकांकडून सुद्धा आरोप होत होते आणि आता विरोधकांकडून सुद्धा ही मागणी होती की अनिल देशमुखांनी राजीनामा द्यावा. सकाळीच फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती की अनिल देशमुखांचा राजीनामा घ्यावा आणि आत्ता अनिल देशमुख हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आणि कदाचित ते त्या ठिकाणी राजीनामा देऊ शकतात. दरम्यान आत्ताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला दिसतोय आणि यातच आता गृहमंत्री अनिल देशमुख हे राजीनामा देऊ शकतात. या संदर्भात नवाब मलिक यांनी सुद्धा काही माहिती दिली आहे. दरम्यान आपण पाहूयात नवाब मलिक नेमकं काय म्हणाले. कमिशनर परमबीर सिंग यांच्या आरोपावर सीबीआय चौकशीचा आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख जी यांनी पवार साहेबांना भेटून राजीनामा देण्याच्या बाबतीत त्यांनी माहिती दिली. साहेबांनी त्याला कुठेतरी होकार दिला आणि गृहमंत्री हे मुख्यमंत्री साहेबांना राजीनामा देण्यासाठी गेले आहे. ते मुख्यमंत्री महोदयाकडे राजीनामा देतील, मग मुख्यमंत्री महोदय त्याला स्वीकारतील. तर आपण पाहतोय नवाब मलिक यांनी सुद्धा ही माहिती दिली आहे. अनिल देशमुख यांना राजीनामा देण्याचं आता सांगण्यात आलंय आणि त्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले आहे आणि त्याच ठिकाणी ते कदाचित राजीनामा देतील. दरम्यान आता सगळ्या या घडामोडीवरून आता हेच दिसतंय की गृहमंत्री अनिल देशमुख हे राजीनामा देत आहे. दरम्यान अनेक दिवसांपासून हे प्रकरण चांगलंच चिघळत चाललं होतं. परमबीर सिंघांनी आरोप करत सुप्रीम कोर्टात आधी अर्ज दाखल केला होता की अनिल देशमुखांवर कारवाई करण्यात यावी आणि आता यावर हायकोर्टानं आता निर्णय दिल्यानंतर आता गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्यात येणार आहे. दरम्यान नवाब मलिक हे काय म्हणालेत आपण पुन्हा एकदा ऐकूया. कमिशनर परमबीर सिंग यांच्या आरोपावर सीबीआय चौकशीचा आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख जी यांनी पवार साहेबांना भेटून तर आपण पाहतोय आता गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेण्यात येईल. आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याकडून. तुषार, आपण पाहतोय गृहमंत्री अनिल देशमुख आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ते गेले आहेत. दरम्यान त्याआधी आपण प्रवीण दरेकर यांच्याशी काही संवाद साधूयात. प्रवीणजी, आपण पाहतोय आता गृहमंत्री अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्यात येतोय. दरम्यान तुम्ही या संदर्भात काय सांगाल. आपण पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी तुषार रुपनवर यांच्याकडे जाऊया. तुषार, आपण पाहतोय आता मुख्यमंत्री यांच्याकडे अनिल देशमुख हे राजीनामा देणार आहेत. दरम्यान काय माहिती मिळेल. मोहिनी, आपण जर पाहिलं तर अनिल देशमुख यांचं प्रकरण आधी हे राजकीय स्वरूपाचं होतं. राजकीय आरोप प्रत्यारोप केले जात होते. मात्र जेव्हा मुंबई हायकोर्टाने या संदर्भामध्ये निकाली प्रकरण काढलं तेव्हा महत्त्वपूर्ण या प्रकरणामध्ये निकाल दिलेला आहे. अनिल देशमुख या प्रकरणामध्ये 15 दिवस. सर, मी थोडंसं इथे तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर पुन्हा एकदा जोडले गेले आहेत. प्रवीणजी, आपण पाहतोय आता अनिल देशमुखांचा राजीनामा घेण्यात येतोय आणि मुख्यमंत्र्यांकडे ते भेटीला गेले आहे. दरम्यान तुम्ही या संदर्भात काय सांगाल. नाही, मला वाटतं या ठिकाणी राजीनाम्याचं आम्ही स्वागत करतो. देर आहे, दुरुस्त आहे. खरं म्हणजे अनिल देशमुख यांनी पहिलाच राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि आता या राजीनाम्यावरून या ठिकाणी अगदी स्पष्ट या ठिकाणी झालंय की सरकार हप्तेखोर आहे. हे सरकार बदल्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी काय करतंय याचा आज या ठिकाणी ट्रेलर कोर्टाच्या आदेशाच्या निमित्तानं बघायला मिळाला. कारण कोर्टाने स्पष्टपणे या ठिकाणी प्रिलिमिनरी इन्क्वायरी देऊन या प्रकरणाचं गांभीर्य त्या ठिकाणी देशाच्या जनतेसमोर आणून दिलं. आणि मला वाटतं आता या सीबीआयच्या चौकशीच्या दरम्यान अनेक गोष्टी
जशा वाजे प्रकरणामध्ये अनेक पुरावे अनेक दस्तऐवज अनेक गोष्टी पुढे येत आहेत मायन्यूट लेवलला, तशाच प्रकारे सीबीआय चौकशीच्या माध्यमातून बदल्यांमध्ये आणि 100 कोटीच्या खंडणीच्या अनुषंगाने कोणकोण मोरे आहेत, काय काय गोष्टी झाल्या, या सगळ्या गोष्टी मला वाटतं समोर येतील आणि एकंदर या सरकारचा कारनामा या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. देर आहे दुरुस्त आहे. या ठिकाणी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी सकाळीच राज्याचे विरोधी पक्ष नेते विधानसभेचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केली होती की थोडीफार चाळ किंवा नैतिकता असेल तर राजीनामा त्या ठिकाणी द्यावा, आणि त्यांनी पवार साहेबांनाही आवाहन केलं होतं, मुख्यमंत्र्यांनाही केलं होतं, आणि मला वाटतं शेवटी आमची ही राजीनाम्याची मागणी या ठिकाणी सरकारला मान्य करावी लागली आणि आज या ठिकाणी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. नक्कीच प्रवीणजी, आपण पाहतोय अनेक दिवसांपासून हे प्रकरण जे होतं ते चिघळण्यात आलं होतं आणि याआधी सुद्धा परमबीर सिंगांना हायकोर्टानं फटकारलं होतं असंही आपण ऐकलं. दरम्यान आता कोर्टानं हा निर्णय दिल्यानंतर सरकारनं हा निर्णय घेतलाय, त्यानंतर आधी सरकारला हा निर्णय घेण्याचं लक्षात आलं नव्हतं का, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? हॅलो, मला वाटतं खरं म्हणजे सरकारने अगोदरच या ठिकाणी निर्णय घ्यायला हवा होता, परंतु सरकारने उशिरा केलेला आहे, त्याच्यामुळे बैल गेला आणि झोपा केला. परंतु ठीक आहे, उशिरा का होईना राजीनामा कोर्टाच्या आदेशाने झाला हे खरं आहे. नक्कीच धन्यवाद प्रवीणजी तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसंदर्भात. तर आपण पाहतोय या ठिकाणी असे आरोप जे आहेत ते प्रवीण दरेकरांनी सरकारवर केले होते. खरं तर खूप आधीच सरकारनं हे करायला हवं होतं, देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत प्रवीण दरेकर यांनी सरकारला टोला लगावलाय. दरम्यान आत्ताची ही महत्वाची बातमी आपण पाहतोय, शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर ते आता राजीनामा देणार असल्याची माहिती मिळते. दरम्यान आपण अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार रूपनवर यांच्याकडून, आणि यासह आमचे प्रतिनिधी सूरज सावंत हे सुद्धा अनिल देशमुख यांच्या घरी या ठिकाणी उपस्थित आहेत. दरम्यान आता दोघांकडून आपण या संदर्भातले काही अपडेट्स जाणून घेणार आहोत. आपण आधी तुषार यांच्याकडे जाऊया. तुषार, आपण पाहतोय आता अनिल देशमुख थोड्याच वेळात कदाचित राजीनामा देतील, दरम्यानचे काय अपडेट्स मिळत आहेत? गृहमंत्री अनिल देशमुख, मंत्रिमंडळाचे प्रमुख मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना काही वेळामध्ये हा राजीनामा सुपूर्द करणार आहेत. तत्पूर्वी ते काही वेळ शरद पवार यांच्याशी देखील या संदर्भामध्ये चर्चा करणार आहेत. या संदर्भातली चर्चा ते फोनवर देखील करू शकतात, कारण की सिल्वर सर मी या ठिकाणी तुम्हाला थोडंसं थांबवते. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे आपल्या सोबत फोनलाईनवरून जोडले गेले आहेत. सुधीरजी, आपण पाहतोय आता गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अखेर राजीनामा दिला आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी हा राजीनामा सोपवलाय, तुम्ही काय सांगणार या संदर्भात? नाही, राजीनाम्याचं मी स्वागत करतो. हा राजीनामा अगोदर होऊन चौकशी सुरू झाली असती तर जास्त आनंद झाला असता, कारण या घटनेनंतर महाराष्ट्राची बदनामी ही जगभर झाली होती. महाराष्ट्रामध्ये पोलीस विभागाच्या माध्यमातून खंडणी वसूल केल्या जाते हा आरोप हा काही योग्य आरोप नव्हता. या आरोपाची चौकशी करणं आवश्यक होतं. जर पोलीस आयुक्त, ज्यांनी 32 वर्ष पोलिसांची सेवा केली, ते आयुक्त खोटं बोलत असेल तरी गंभीर होतं, आणि एखाद्या ईपीआयच्या माध्यमातून 100 कोटी रुपयाची खंडणी दर महिन्याला वसूल करण्याचं टार्गेट दिलं जात होतं तर तेही गंभीर होतं. दोन्हीही बाबी गंभीर होत्या. त्यामुळे खरा कोण, खोटा कोण, सच्चा कोण, झुटा कोण, या संदर्भामध्ये चौकशी होणं गरजेचं होतं. पण चौकशी होत असताना जर आपण एखाद्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी केली, आपण एखाद्या पोलीस विभागामध्ये ज्याचा सीआर मंत्री घेतो, ज्याचा सीआर पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी घेतात, तर त्याची हिंमतच झाली नसती. यामध्ये तटस्थ चौकशी यंत्रणा हवी जी कोणत्याही दबावात चौकशी करणार नाही. आणि म्हणूनच हायकोर्टाने अतिशय विचारपूर्वक यामध्ये 15 दिवसात काय तथ्य आहे या संदर्भातला एक प्राथमिक अंदाज, प्राथमिक अहवाल देण्यासाठी सांगितला आहे. या प्राथमिक अंदाजामध्ये तो जो कोणी एपीआय सचिन वाझे आहे तो कितीदा जात होता, किंवा तिथं असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेज मधून आपल्याला माहिती मिळू शकते, किंवा त्या बंगल्यावरच्या फोनचा उपयोग कितीदा सचिन वाझेशी बोलण्यासाठी झाला, कारण शेवटी कोणताही गृहमंत्री हा एपीआय स्तरावरच्या कोणत्याही अधिकाऱ्याशी चर्चा करू शकत नाही. साधारणतः प्रोटोकॉलनुसार गृहमंत्र्यांनी पोलीस महासंचालक, सीपी किंवा डीसीपी पर्यंत साधारणतः चर्चा केली जाते. पण एखादा दुखादा फोन असू शकतो, पण जर त्या सचिन वाझेसोबत आठवड्यातून, महिन्यातून 10-10 फोन होत असतील तर मग ती सुद्धा गंभीर बाब आहे.
आणि त्यातून एकदा सीसीटीव्ही कॅमेरे, त्याचं कव्हरेज, त्याचं फुटेज हे लक्षात आल्यानंतर अनेक गोष्टी होऊ शकतात. नक्की सुधीरजी धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रिया संदर्भात. तर कुठे हरिश्चंद्राचे अवतार आहेत की अशा प्रकारचे आरोप झाल्यामुळे आता आम्ही सत्ता सोडतो असा विषय नाही. या परिस्थितीमध्ये ह्यांनी राजीनामा द्यायचा असेल तर प्रचंड मोठं जनआंदोलन व्हावं लागेल, जे बिहारमध्ये झालं होतं, जे गुजरातमध्ये झालं होतं, त्याला नवनिर्माण आंदोलन म्हटलं गेलं, जयप्रकाश नारायण नेतृत्व दिलं की अब जनता आईये सिंहासन खाली करू. कोरोनाने लोक इतके हैराण आहेत आणि तुम्ही कोणी आंदोलनं करू नये म्हणून कोरोनाचे निर्बंध इतके कडक केले आहेत की त्यामुळे काही दिवस चालेल पण ह्याचा स्फोट होईल. दुसरीकडे तुम्ही ज्या कोरोनाचा उल्लेख केला आणि डॉक्टर्सना येत वगैरे कबुली द्यावी लागली, निर्बंध त्याच्यामध्ये पण प्रचंड कन्फ्युजन आहे. तिकडे प्रायव्हेट ऑफिसेस, खासगी ऑफिसेस बंद असं म्हटलेलं आहे, त्यामुळे कळत नाही अनेक लोकांना की आपण जायचं. तर आपण या ठिकाणी पाहतोय गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलाय आणि अनेक दिवसांपासून हे प्रकरण चांगलंच चिघळत चाललं होतं. परमबीर सिंगांनी एक लेटर बॉम्ब या ठिकाणी टाकला होता आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी हे लेटर देऊन असे गंभीर स्वरूपाचे आरोप जे होते ते अनिल देशमुख यांच्यावर केले होते. आणि याच संदर्भात, राजीनाम्यासंदर्भात नवाब मलिक नेमकं काय म्हणालेत आपण ऐकूयात. रणवीर सिंग यांच्या आरोपावर सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख जी यांनी पवार साहेबांना भेटून राजीनामा देण्याच्या बाबतीत त्यांनी माहिती दिली. साहेबांनी त्याला कुठेतरी होकार दिला आणि गृहमंत्री हे मुख्यमंत्री साहेबांना राजीनामा देण्यासाठी आरोपवर मुंबई हायकोर्टने प्रिलिमिनरी इंक्वायरी के सीबीआई द्वारा आदेश देने का काम किया है. ये आदेश आने के बाद गृह मंत्री स्वयं अनिल देशमुख जी, पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहब से जाके मिले. उन्होंने इच्छा जाहिर की कि ये प्रिलिमिनरी इंक्वायरी चलते हुए मैं अपने पद पे नहीं रहना चाहता, जिसको लेके पार्टी ने निर्णय लिया कि वे मुख्यमंत्री से जाकर अपना इस्तीफे के बारे में इस्तीफा दें. और पार्टी ने मुख्यमंत्री से विनती की है कि गृह मंत्री का इस्तीफा स्वीकारें. इस्तीफा देने के लिए स्वयं गृह मंत्री जो अनिल देशमुख जी हैं वे मुख्यमंत्री के घर गए हैं. पार्टी ने विनती की है कि इस्तीफा स्वीकारा जाए. हमें आशा है कि इस्तीफा वे स्वीकारेंगे और निश्चित रूप से जिस तरह से आदेश आया स्वयं उन्होंने कहा कि ये उचित नहीं होगा कि मैं इस पद पे रहूं, इसलिए वे इस्तीफा देने का उन्होंने मन बनाया था, जिसे पार्टी ने मुख्यमंत्री से विनती की है कि इस्तीफा वे स्वीकारें. After the order of Honorable High Court on the allegation of ex-Chief Police Commissioner, the High Court has given an order for preliminary CBI inquiry. After the order, Home Minister Anil Deshmukh ji has met Mr. Pawar and party leaders. He has said that I don't want to remain in my chair because the inquiry will be there. Party has accepted his willingness and he went to tender his resignation to Honorable Chief Minister of Maharashtra. Party has requested to the Chief Minister that he should accept the resignation of Anil Deshmukh ji. Mumbai High Court asa nikal alyanantar जे परमवीर सिंगनी आरोप केले होते की सी बी आयद्वारे प्रिलिमिनरी इन्क्वायरी झाली पाहिजे, हा आदेश आल्यानंतर अनिल देशमुखजी पवारसाहेबांना आणि पक्षनेत्यांना भेटले. त्यांनी इच्छा जाहीर केली की मला राजीनामा द्यायचा आहे. पक्षांनी त्यांच्या इच्छेला होकार दिला आणि ते मुख्यमंत्रीच्या निवासस्थानी राजीनामा देण्यासाठी गेले आहे. पक्षांनी मुख्यमंत्रीला विनंती केलेली आहे की आपण अनिल देशमुख जी यांचा राजीनामा स्वीकारला पाहिजे
आणि आम्हाला अपेक्षा आहे की हे मुख्यमंत्री राजीनामा स्वीकारतील। तर आपण पाहतो या ठिकाणी नवाब मलिक यांनी सांगितलं आहे शरद पवार यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विनंती केली की माझा राजीनामा स्वीकार करावा आणि तीच विनंती आता पक्षाने मुख्यमंत्र्यांना केली आहे। मुख्यमंत्र्यांनी अनिल देशमुखांचा राजीनामा स्वीकारावा अशी अपेक्षा या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे आणि आता थोड्याच वेळात आता मुख्यमंत्री यांना गृहमंत्र्यांनी हा राजीनामा सुपूर्द केला। दरम्यान आता जे आरोप उनके ऊपर थे उसको इस्तीफा नहीं, मैं बहुत समाधान व्यक्त करता हूँ कि पवार साहब ने, क्योंकि मैं बार बार पवार साहब कहूँगा, क्योंकि पवार साहब जो कहेंगे वही इस महावसूली आघाड़ी के सरकार में होगा। तो उन्होंने इस बार धनंजय मुंडे के समय में नहीं किया, लेकिन इस बार संवेदनशीलता से इस निर्णय को लिया और उस निर्णय को अनिल देशमुख को भी, अनिल देशमुख जी को भी और उद्धव जी को भी इम्प्लीमेंट करना पड़ेगा। महाराष्ट्र में और देश में यदि डेमोक्रेसी बचनी है तो इस प्रकार के प्रघात समय समय पर इतिहास में लिखने पड़ेंगे। भाई इस प्रकार की घटना हुई तो इस्तीफा हुआ, यदि आज इस्तीफा नहीं होता तो यह इतिहास में लिखा जाता कि भाई सीबीआई इंक्वायरी लगने के बाद भी इस्तीफा नहीं हुआ। तो मैं समाधान व्यक्त करता हूँ और सीबीआई ठीक प्रकार से जाँच करेगी और इसमें से ऐसे ऐसे मामले बाहर आएंगे कि महाराष्ट्र का ही पॉलिटिक्स नहीं पूरे देश का पॉलिटिक्स हिल जाएगा। नहीं, महाराष्ट्र सरकार को तो सेटबैक और भी मिलने हैं, तो ये तो शुरुआत है। क्योंकि वाजे ने क्या कहा, ये कहा अभी बाहर आया है और अनिल देशमुख ने, अनिल देशमुख जी पर जो परमवीर सिंह जी ने आरोप लगाए थे उसकी सीबीआई इंक्वायरी में 15 दिन में क्या निकलने वाला है क्या मालूम है। ये सारे विषय बाहर आएंगे कि कितने पैसे किनको जाते थे, क्योंकि इस प्रकार के काले धंधे में बहुत प्रामाणिकता रहती है, तो बराबर हिस्सा समय पर जाता है, तो सारा विषय सामने आएगा। पण पाहतो या ठिकाणी चंद्रकांत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा दिल्यानंतर अनेक गोष्टी या उकळणार आहेत, यामधून नेमक्या काय काय गोष्टी यामधून बाहेर येतात हेच पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान आत्ताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतो आहे, शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर त्यांनी हा राजीनामा दिला आहे। दरम्यान या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून। वैदेही, आपण पाहतोय आता गृहमंत्री अनिल देशमुखांनी या पदाचा राजीनामा दिला आहे, दरम्यान तुम्ही या संदर्भात काय सांगाल? नक्कीच, जर आपण बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून परमबीर सिंग यांनी जे आरोप खरं तर गृहमंत्र्यांवर केले होते त्याच्यावर नक्की आता भूमिका कशा पद्धतीची सरकारची असेल याच्यावर खरं तर अनेक प्रश्न विचारण्यात आले होते। आज खरं तर परमबीर सिंग यांनी जे आरोप केलेले त्या प्रकरणात कोर्टामध्ये सुनावणी होती आणि कोर्टानं याच्या आधी देखील परमबीर सिंग यांना जो आहे तो जाब विचारला होता की त्या प्रकरणात तुम्ही गुन्हा का नोंदवला गेला नव्हता, कोणाच्या दबावाखाली गुन्हा नोंदवला गेला नव्हता, या संदर्भात परमबीर सिंग यांना देखील कोर्टाने जे आहे ते प्रश्न विचारण्यात आले होते। मात्र आजच्या सुनावणीमध्ये जे आहे ते 15 दिवसाची प्राथमिक सीबीआय चौकशीची मागणी जी आहे ती मान्य केलेली आहे, त्याच्यामुळे गृहमंत्र्यांवर ही चौकशी होणार आहे आणि चौकशी सुरू असताना गृहमंत्री पदावर अनिल देशमुख यांनी असणं हे चुकीचं असल्याचं मत विरोधकांकडून सातत्यानं व्यक्त करण्यात आलं होतं। इतकंच नाही तर चौकशी सुरू असताना त्या पदावर राहणं स्वतःला योग्य वाटत नसल्याचं कारण पुढे जे देत जे आहे ते अनिल देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केलेला आहे। त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर आजची घडामोड ही अतिशय महत्त्वाची घडामोड बोलावी लागेल, कारण ज्या परमबीर सिंग यांना पदावरून हटवल्यानंतर त्यांनी गृहमंत्र्यांवर ज्या पद्धतीचे आरोप ठेवले होते तेच आरोप आता सीबीआय चौकशी त्याची होणार आहे, प्राथमिक चौकशी होणार आहे आणि 15 दिवसात ही खरं तर चौकशी करण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत। त्याच्यामुळे या 15 दिवसामध्ये कशा पद्धतीची आता त्यांची चौकशी होणार आहे हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पण राजीनाम्याच्या पूर्वी जर आपण बघितलं तर शरद पवार यांना खरं तर भेटण्यासाठी अजित पवार आणि अनिल देशमुख या ठिकाणी सिल्वर ओक या परिसरामध्ये आले होते। अजित शरद पवार यांच्याकडे
खरंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जे आहे ते पदावर असताना राजीनामा देण्यासंदर्भात त्यांनी चर्चा केली होती, त्यावर शरद पवारांनी देखील होकार दर्शवला होता. हा होकारच खरंतर महत्त्वाचा होता, कारण पक्षश्रेष्ठीने होकार दर्शवल्यानंतर अनिल देशमुख हे वर्षा बंगल्यावर दाखल झाले आणि मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्त केला आहे. सध्या गृहमंत्री पदाची पूर्ण जबाबदारी आता सध्या मुख्यमंत्र्यांकडे आहे. पण यातूनच एक वेगळा विषय जो पुढे येतोय तो म्हणजे CBI चौकशीचा. आता CBI चौकशीसाठी महाराष्ट्र सरकार ही परवानगी देऊ शकतं का हे देखील एक पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, आणि पुढच्या 15 दिवसात कशा पद्धतीची ही चौकशी होईल हे पाहणं देखील त्यात महत्त्वाचं ठरेल. नक्कीच, तर हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की गृहमंत्री अनिल देशमुखांनी हा गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे आणि त्यानंतर आता काय नेमकं त्यांच्या चौकशीतून बाहेर येतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. दरम्यान विरोधकांनी सुद्धा या संदर्भात गंभीर असे आरोप केले होते आणि या संदर्भात CBI चौकशी आता लागल्यानंतर सरकारमधील दुसऱ्या मंत्र्याचा हा राजीनामा असल्याचं आपण म्हणू शकतो. दरम्यान या ठिकाणी वैद्य आपण पाहूयात की याचा परिणाम पक्षावर किंवा एकूणच सरकारवर कसा होणार आहे. जर आपण बघितलं तर एकूण गृहमंत्री पद हे अतिशय महत्त्वाचं असं पद असतं आणि याच्यातच आता ज्या पद्धतीनं खरं तर जे सचिन वाझे प्रकरण सध्या सरकारवर ज्या पद्धतीनं फिरलेलं आहे, सरकारवर फिरल्यानंतर ज्या पद्धतीनं पोलीस आयुक्तांची जी आहे त्या बदल्या गेलेल्या बघायला मिळाल्या आणि त्याच्यानंतर परमवीर सिंग यांनी जो आहे तो पत्र लिहून ज्या पद्धतीनं गौप्यस्फोट केला होता आणि गृहमंत्र्यांवर आरोप केले होते, ह्याच्यानंतर खरं तर नेमकी भूमिका कशी असेल, कारण बरेच दिवस खरं तर सरकारमधलं कोणीही या संदर्भात बोलण्यासाठी पुढे येत नव्हतं. इतकंच नाही तर मुख्यमंत्री स्वतः देखील या प्रकरणाबद्दल काहीही बोलत नसल्यानं विरोधक सातत्यानं त्यांच्यावर आरोप करत होते. पण या प्रकरणामध्ये कोर्टाची जेव्हा बाजू जी आहे ती हळूहळू पुढे येत गेली, कोर्टाने सुरुवातीला ज्या पद्धतीनं परमवीर यांनाच प्रश्न विचारले होते की जेव्हा 100 कोटींचा मुद्दा तुमच्यासमोर होता त्यावेळेस तुम्ही त्या प्रकरणामध्ये गुन्हा का नोंदवला गेला नव्हता, तुमच्यावर कोणाचा दबाव होता का, तुमचे हात कोणी धरले होते का, या संदर्भातले अनेक प्रश्न खरं तर कोर्टाने त्या ठिकाणी परमवीर सिंग यांना विचारले होते. मात्र याच एकूण प्रकरणामध्ये आता वेगळं वळण आलेलं बघायला मिळतं, कारण आजची सुनावणी ही अतिशय महत्त्वाची होती. आजच्या या सुनावणीमध्ये परमवीर सिंग यांच्या बाजूनं कुठेतरी एक निकाल लागला आपण असं म्हणू शकतो, कारण गृहमंत्र्यांच्या चौकशीचे ते पण CBI चौकशीचे खरं तर आदेश देण्यात आलेले आहेत. आता केंद्रीय यंत्रणा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये येऊन गृहमंत्र्यांची चौकशी करणार आहे आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री म्हणून त्या पदावर बसणं हे कितपत योग्य आहे असे देखील सवाल विचारण्यात आले होते. मात्र या प्रकरणामध्ये मुख्यमंत्र्यांनी अद्यापही मौन बाळगलेलं बघायला मिळालं आणि म्हणूनच शरद पवार यांना भेटण्यासाठी सकाळीच अजित पवार आणि अनिल देशमुख जे आहे ते सिल्वर ओक येथे आले होते. जवळपास अर्धा ते पाऊण तास त्यांच्यामध्ये चर्चा झाली. पदावर असून अशा पद्धतीची चौकशी जी आहे ती योग्य पद्धतीनं होणार नाही. निष्पक्षपणे चौकशी जर व्हायची असेल तर निश्चितच पदावरून बाजूला होणं गरजेचं आहे आणि हेच मत शरद पवारांनी जे आहे ते स्वीकारलेलं बघायला मिळालं आणि म्हणूनच हा राजीनामा जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे गृहमंत्र्यांनी सुपूर्द केलेला बघायला मिळाला. खरं बघायला गेलं तर सरकारमधल्या या दुसऱ्या मंत्र्याचा हा राजीनामा आहे. याच्या आधी संजय राठोड यांच्या प्रकरणामध्ये देखील चौकशी होती आणि म्हणूनच त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि आता कोर्टाने CBI चौकशीचे आदेश दिल्यानंतर गृहमंत्री पदावरून अनिल देशमुख यांना स्वतः राजीनामा जो आहे तो पुढे करावा लागलेला आहे. त्याच्यामुळे एकूणच सध्या सरकार जे आहे ते अडचणीत सापडतंय का, किंबहुना या 15 दिवसाच्या प्राथमिक चौकशीतून काही पुढे येऊ शकतं का, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय तपास यंत्रणेला महाराष्ट्र सरकार त्या ठिकाणी येण्यासाठी परवानगी देऊ शकतं का हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. नक्कीच, तुम्ही सांगितल्याप्रमाणे आता विरोधकांनी सुद्धा अनेक त्यांच्यावर आरोप केले होते आणि विरोधकांनी त्या अनिल देशमुखांचा राजीनामा मागितला होता आणि त्या संदर्भात आपण काही प्रतिक्रिया ऐकूयात. आपल्याला दरेकर यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे, ती आपण ऐकूयात. दरेकर नेमके यांच्या राजीनाम्याबद्दल काय म्हणाले. नाही, मला वाटतं या ठिकाणी राजीनाम्याचं आम्ही स्वागत करतो. देर आहे, दुरुस्त आहे. खरं म्हणजे अनिल देशमुख यांनी पहिलाच राजीनामा द्यायला पाहिजे होता आणि आता या राजीनाम्यावरून या ठिकाणी अगदी स्पष्ट या ठिकाणी झालंय की सरकार हप्तेखोर आहे. हे सरकार बदल्यांच्या संदर्भात त्या ठिकाणी काय करतंय याचा आज या ठिकाणी ट्रेलर कोर्टाच्या आदेशाच्या निमित्तानं बघायला मिळाला. कारण कोर्टाने स्पष्टपणे या ठिकाणी प्रिलिमिनरी इन्क्वायरी देऊन या प्रकरणाचं गांभीर्य
त्या ठिकाणी देशाच्या जनतेसमोर आणून दिलं. आणि मला वाटतं आता या सीबीआयच्या चौकशीच्या दरम्यान अनेक गोष्टी जशा वाजे प्रकरणामध्ये अनेक पुरावे अनेक दस्तऐवज अनेक गोष्टी पुढे येत आहेत मायन्यूट लेवलला, तशाच प्रकारे सीबीआय चौकशीच्या माध्यमातून बदल्यांमध्ये आणि 100 कोटीच्या खंडणीच्या अनुषंगाने कोणकोण मोरे आहेत, काय काय गोष्टी झाल्या, या सगळ्या गोष्टी मला वाटतं समोर येतील. आणि एकंदर या सरकारचा कारनामा या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेसमोर येईल. देर आहे दुरुस्त आहे. या ठिकाणी अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी सकाळीच राज्याचे विरोधी पक्षनेते विधानसभेचे देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी केली होती की थोडीफार चाड किंवा नैतिकता असेल तर राजीनामा त्या ठिकाणी द्यावा. आणि त्यांनी पवार साहेबांनाही आवाहन केलं होतं, मुख्यमंत्र्यांनाही केलं होतं. आणि मला वाटतं शेवटी आमची ही राजीनाम्याची मागणी या ठिकाणी सरकारला मान्य करावी लागली आणि आज या ठिकाणी त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला आहे. तर आपण पाहिलं प्रवीण दरेकर यांनी एकूणच सरकारवर टीका केली आहे, गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर देर आहे दुरुस्त आहे असं म्हणत त्यांनी टोला सुद्धा सरकारला लगावलाय. दरम्यान आपण पाहतोय गृहमंत्री अनिल देशमुखांनी अखेर गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे आणि त्यांनी स्वतःहून तो राजीनामा दिल्याचं आता या ठिकाणी समजतं. दरम्यान अधिक माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी सुरज सावंत हे अनिल देशमुखांच्या घराबाहेर या ठिकाणी उपस्थित आहेत. सुरज, आपण पाहतोय अखेर अनिल देशमुखांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिलाय, दरम्यान त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे आणि काय माहिती मिळते? नक्कीच, काही वेळांपूर्वीच या ठिकाणी मुंबई पोलीस आयुक्त जे आहेत हेमंत नगराळे यांची मीटिंग झाली होती. अर्ध्या तासाच्या या बैठकीनंतर अनिल देशमुख जे आहेत ते सिल्वर ओकला गेले होते शरद पवारांच्या भेटीला आणि शरद पवारांच्या भेटीनंतर ते मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी आपला राजीनामा जो आहे तो सुपूर्द केलेला आहे. मात्र या संपूर्ण घटनेनंतर आता जी आहे ती अनिल देशमुख यांच्या बंगल्याबाहेर ज्या आहेत त्या हालचालींना वेग आलेला आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त वाढवलेला आहे. सांगितलं जात होतं की अनिल देशमुख हे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत, मात्र तुर्तास्तरी अद्याप अनिल देशमुख यांच्याकडनं कुठलाही निरोप जो आहे तो आलेला नाहीये. मात्र या संपूर्ण प्रकरणात आता अनिल देशमुख काय उत्तर देतात आणि सीबीआय चौकशीला कशा प्रकारे सामोरे जातात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. नक्कीच, आपण पाहतोय गृहमंत्री अनिल देशमुखांनी सुरज राजीनामा दिला आहे आणि यासाठी परमबीर सिंघांची एकूणच या ठिकाणी त्यांची जिंकले असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो, कारण की काही दिवसांआधीच जे हायकोर्ट होतं त्यांनी परमबीर सिंघांना फटकारलं होतं. मात्र आता या ठिकाणी सीबीआय चौकशी गृहमंत्री अनिल देशमुखांना त्याला सामोरे जावं लागणार आहे आणि या गृहमंत्र्यांच्या या चौकशीनंतर नेमकं काय समोर येतं ते पाहणं महत्त्वाचं असेल. दरम्यान आता विरोधकांकडून सुद्धा या संदर्भातले आरोप या ठिकाणी होत आहेत आणि यानंतर आता सरकारवर याचा कसा परिणाम होईल या संदर्भात काय सांगाल? नक्कीच, की या संपूर्ण प्रकरणानंतर म्हणजे परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बनंतर एकच विरोधकांनी हे संपूर्ण प्रकरण जे आहे ते उचलून धरलं होतं. या संपूर्ण प्रकरणाचा जो मूळ सुरुवात आहे ती वाजे सचिन वाजे यांच्या अटकेनंतर झाली होती. वाजे आणि या संपूर्ण प्रकरणात जेव्हा अनिल देशमुख यांनी अक्षम्य चुका आहेत त्या माफ करण्यासारख्या नाहीत असं जेव्हा विधान केलं होतं त्यानंतरच परमबीर सिंग यांनी पुढे येऊन जे आहे ते अनिल देशमुखांवर आरोप केले होते. अनिल देशमुख हे आमच्या पोलीस कर्मचाऱ्यांना कुठेतरी 100 कोटी रुपये जमवण्यासाठी जे आहेत ते प्रेशर करतायत. अनेक गुन्ह्यांमध्ये देखील ते अनेक गुन्ह्यांमध्ये जे आहे ते स्वतः गृहमंत्री लक्ष घालत आहेत. अनेक अधिकाऱ्यांना जे परस्पर बोलवून त्यांना काही माहिती सांगत आहेत असं देखील आरोप केले होते. या संपूर्ण आरोपानंतर जे आहे ते अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली होती आणि या अडचणीनंतरच जे आहे ते परमबीर सिंग यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली होती आणि सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्याचबरोबर अनिल देशमुख यांच्या बंगल्याबाहेर जे सीसीटीव्ही आहेत ते कुठेतरी तुम्ही सांभाळून ठेवा, कारण त्या ठिकाणी कोणकोण त्यांना भेटायला येत होतं याची माहिती मिळू शकते असे आरोप देखील परमबीर सिंग यांनी आपल्या लेटर बॉम्बमध्ये केले होते. आणि या लेटर बॉम्बचाच आता कुठेतरी परिणाम जो आहे त्याचाच परिणाम दिसतोय की अनिल देशमुख यांना आता सीबीआय चौकशीला सामोरे जावं लागत आहे आणि याचमुळे आता अनिल देशमुख यांनी आत्ता काही वेळापूर्वी जो आहे मुख्यमंत्र्यांजवळ राजीनामा दिलेला आहे. नक्कीच, यासह असंच जोडलेलं राहा सूरज आमच्यासोबत. आपण आताची ही सगळ्यात मोठी बातमी आता समोर येते आहे, गृहमंत्री पदासाठी दिलीप वळसे पाटलांचं आता नाव समोर येत आहे.
दरम्यान दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री होण्याची आता शक्यता वर्तवण्यात येते आणि सध्या गृहमंत्री पदाची सूत्र ही मुख्यमंत्र्यांकडेच असतील तर यासाठी दिलीप वळसे पाटील यांचं नाव आता चर्चेत आहे आणि गृहमंत्री पद हे कदाचित दिलीप वळसे पाटलांना दिलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे। दरम्यान आता नेमकं गृहमंत्री पदासाठी या ठिकाणी कोण येतं हेच पाहणं महत्त्वाचं असेल। दरम्यान आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, दिलीप वळसे पाटील हे कदाचित नवे गृहमंत्री असू शकतात आणि सध्या तरी गृहमंत्री पद हे मुख्यमंत्र्यांकडेच असेल आणि त्यानंतरच आता दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची सध्या जोरदार चर्चा आहे। या संदर्भात आपण अधिक माहिती घेऊयात, आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर आमच्या सोबत जोडले आहेत। तर वैदेही, आपण पाहतोय दिलीप वळसे पाटील यांचं नाव आता येत आहे गृहमंत्री पदासाठी, नेमकं आता काय होऊ शकतं, काय सांगाल? नक्कीच, जर आपण बघितलं तर दिलीप वळसे पाटील यांचं नाव सध्या नवीन गृहमंत्री म्हणून सध्या पुढे येताना बघायला मिळतं आहे। कारण दिलीप वळसे पाटील हे अतिशय ज्येष्ठ आहेत, शिवाय त्यांना बराच अनुभव आहे आणि कायद्या संदर्भातल्या अनेक गोष्टी अगदी व्यवस्थित पद्धतीनं वळसे पाटील जे आहेत ते हाताळत असतात याची प्रचिती ही अनेकदा दिसून आलेली आहे आणि म्हणूनच एक तज्ज्ञ किंवा याच क्षेत्रातले जाणकार म्हणून जे आहे ते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जी आहे ती जबाबदारी दिली जाऊ शकते अशी शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे। मात्र अनिल देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर तूर्तास ही जबाबदारी जी आहे ती स्वतः मुख्यमंत्र्यांकडे आहे, पण याच्या आधी संजय राठोड यांनी जो राजीनामा दिला आहे त्यांचं वन खातं देखील सध्या मुख्यमंत्र्यांकडे आहे, त्याच्यामुळे गृहमंत्री म्हणून जे आहे ते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लवकरात लवकर लागू शकते अशी शक्यता सध्या वर्तवण्यात आलेली आहे। त्या संदर्भात अजून कुठलीही अधिकृत बाब जी आहे ती पुढे आलेली नाही आहे, मात्र वळसे पाटील यांच्या नावाला पसंती मिळत असल्याचं देखील म्हटलं जात आहे। नक्कीच, तर आता पुढचे गृहमंत्री कदाचित वळसे पाटील होतील की नाही तेच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान वैद्यही, आपण पाहतोय रोज रोज नवीन नवीन खुलासे होत आहेत। सचिन वाझे प्रकरणात सुद्धा काही आरोप केले गेले होते, विरोधकांकडून असा आरोप होतोय की सचिन वाझे यांची देखील सरकारनं पाठराखण केली आणि त्यानंतर अनिल देशमुखांची सुद्धा त्यांनी पाठराखण केली होती आणि त्यानंतर बऱ्याच दिवसांनंतर हा जो निर्णय होता तो सरकारनं घेतला आहे। या संदर्भात विरोधकांच्या या म्हणण्याबाबत काय म्हणणार? नक्कीच, जर आपण बघितलं तर जेव्हा मनसुख हिरण प्रकरण जे आहे ते पुढे आलं होतं तेव्हा विधान भवनामध्ये सचिन वाझे या प्रकरणाला सचिन वाझे यांच्या संदर्भात सरकारने कुठेतरी एक वेगळी भूमिका घेतली असल्याचा सातत्यानं आरोप जो आहे तो विरोधकांनी जो केलेला बघायला मिळतो आहे आणि त्यानंतर सचिन वाझे यांची NIA चौकशी लावण्यात आली, सचिन वाझे यांची कस्टडी सध्या NIA आहे, रोज वेगवेगळे खुलासे त्यांच्याकडून सध्या होताना बघायला मिळत आहेत। मात्र जेव्हा या प्रकरणामध्ये एक वेगळा ट्विस्ट पुढे आला तो म्हणजेच जेव्हा पोलीस आयुक्तांसंदर्भात चौकशीचं सत्र सुरू होणार याची माहिती जेव्हा पुढे आली तेव्हा मोठ्या प्रमाणात पोलीस खात्यामध्ये बदल करण्यात आले आणि बदल केल्यानंतर परमबीर सिंग यांना पोलीस आयुक्त म्हणून त्यांची उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांची खरं तर या सगळ्या संदर्भात एक वेगळी नाराजी देखील परमबीर सिंग यांनी व्यक्त करून दाखवली होती आणि म्हणूनच नेमकं या प्रकरणामध्ये गृहमंत्र्यांवर त्यांनी पत्र लिहून जे आहे ते वेगवेगळे आरोप केले होते। 100 कोटीचं प्रकरण त्यांनी पुढे आणलं होतं, इतकंच नाही तर गृहमंत्र्यांना भेटण्यासाठी कोण कोण कधी कधी आलं होतं याचं CCTV देखील त्या ठिकाणी आहेत आणि ते देखील तपासले पाहिजे अशी देखील मागणी त्यांनी त्यावेळेस केली होती आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर गृहमंत्री यांच्यावर एक संशयाची सुई कुठेतरी फिरताना बघायला मिळाली होती आणि गृहमंत्री यांची खरं तर सातत्यानं सत्ताधारी पक्षाकडून पाठराखण करण्यात आली। अनिल देशमुख यांची बाजू जी आहे ती त्यांचे सत्ताधारी पक्ष जे आहेत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीनही राजकीय पक्षांकडून त्यांच्याकडून त्यांच्यातर्फे जी आहे ती बाजू मांडताना बघायला मिळाली होती। जसं सकाळीच संजय राऊत यांनी देखील स्पष्ट केलेलं आहे की राजीनाम्यासंदर्भात माहीत नाही पण परंतु जी आहे ती चौकशी जी आहे ती होणार की नाही यासंदर्भात देखील माहीत नाही, राजीनामा दिला यासंदर्भात देखील माहीत नाही असं उत्तर जे आहे राजकीय जे उत्तर म्हणू शकतो ते संजय राऊत यांनी स्पष्ट केलं होतं। त्यानंतर खरं तर हा राजीनामा जो आहे तो आलेला बघायला मिळाला। थोडंसं थांबवते आहे, या संदर्भात चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणाले होते तेही आपण ऐकूया। गृहमंत्री अनिल देशमुख जी का फायनली इस्तीफा हुआ लेकिन ये इस्तीफा हायकोर्ट ने CBI की इंक्वायरी डिक्लेयर करने के बाद भी नहीं होता यदि पवार साहब नहीं निर्णय करते। पवार साहब ने यह निर्णय किया, हम समाधान व्यक्त करते हैं कि हम उनसे अपेक्षा ही करते हैं कि गत 54 साल के पॉलिटिक्स में उन्होंने कभी अन्याय सहन नहीं किया। पॉलिटिक्स तो हर व्यक्ति करता है
लेकिन पहली बार ऐसा हुआ कि धनंजय मुंडे के मामले में और अनिल देशमुख के मामले में 6-6 घंटे बैठकें चली, बैठकें का निष्कर्ष ऐसा निकला कि इस्तीफा नहीं देना। लेकिन अभी शायद कानून की भी मर्यादा होगी और इस बार शायद पवार साहब जी को लगा होगा कि नहीं, लोगों की ये मांग है तो ये करना पड़ेगा और कानून की भी मांग है, तो हम समाधान व्यक्त करते हैं। अब CBI इसमें से सारे विषय बाहर निकलेगी कि भाई अनिल देशमुख जी ने वाजे जी को 100 करोड़ का टारगेट दिया था तो किनसे कितनी अमाउंट आती थी, किनको किनको मिलती थी। ब्लैक बिजनेस जो भी होता है उसमें बहुत प्रामाणिकता रहती है, उसका चिट्ठा लिखा होता है, तो सारे चिट्ठे बाहर निकलेंगे। आपण पाहतोय आताची सर्वात मोठी बातमी, ते म्हणजे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलाय। गृहमंत्र्यातली देशमुखी अखेर संपुष्टात आली आहे। सचिन वाझे प्रकरण अनिल देशमुखांना भोवलंय। शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा दिल्याचं आपल्याला कळतंय। गृह मंत्रालयात गैरप्रकार होत असल्याचा खळबळजनक आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केला होता आणि त्यानंतर त्यांनी त्या संदर्भात याचिका सुद्धा दाखल केली होती आणि कुठेतरी वाझे प्रकरण अनिल देशमुखांना भोवलं आणि अखेर त्यांना आज राजीनामा द्यावा लागला। हायकोर्टाने अनिल देशमुखांबाबत नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलिसात तक्रार करूनही त्याची दखल घेण्यात आलेली नाही। आम्ही या बाबीकडे दुर्लक्ष करू शकत नाही, आरोप राज्याच्या गृहमंत्र्यांविरोधात आहेत, त्यामुळे असामान्य स्थिती म्हणून CBIला प्राथमिक चौकशीचे आदेश दिले जात आहेत। प्राथमिक चौकशीनंतर गुन्हा दाखल करायचा की नाही याचा निर्णय CBIनं घ्यावा असं हायकोर्टानं म्हटलंय। एकूणच हे प्रकरण अनिल देशमुखांना भोवलं आणि अखेर त्यांना आता राजीनामा द्यावा लागलाय। आता यानंतर राज्याच्या गृहमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार हे पाहणं औत्सुक्याचं आहे, मात्र तुर्तास गृहमंत्री कोण होत आहे हे अजून स्पष्ट झालेलं नसलं तरी सध्या तरी मुख्यमंत्र्यांकडेच गृह खातं राहील असं आपल्याला कळतंय। राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। मुंबई हायकोर्टाचा निकाल आल्यानंतर जे परमवीर सिंगनी आरोप केले होते की CBIद्वारे प्रिलिमिनरी इन्क्वायरी झाली पाहिजे, हा आदेश आल्यानंतर अनिल देशमुखजी पवारसाहेबांना आणि पक्षनेत्यांना भेटले, त्यांनी इच्छा जाहीर केली की मला राजीनामा द्यायचा आहे। पक्षांनी त्यांच्या इच्छेला होकार दिला आणि ते मुख्यमंत्रीच्या निवासस्थानी राजीनामा देण्यासाठी गेले आहे। पक्षांनी मुख्यमंत्रीला विनंती केलेली आहे की आपण अनिल देशमुखजी यांचा राजीनामा स्वीकारला पाहिजे आणि आम्हाला अपेक्षा आहे की हे मुख्यमंत्री राजीनामा स्वीकारतील। आपण पाहतोय गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यामुळे आता अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। विरोधी पक्षांनी या राजीनाम्याबाबत समाधान व्यक्त केलंय। आपण यासंदर्भात अधिक चर्चा करूयात सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी दानिवडेकर सध्या आपल्या बरोबर आहेत। मॅडम, आपण बघतोय अखेर गृहमंत्री अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला, वाझे प्रकरण भोवलं, मात्र एकूणच या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारच्या प्रतिमेला एक मोठा धक्का बसलाय असं म्हणता येईल। हो, निश्चितच या सरकारची प्रतिमा ही वेगवेगळ्या कारणांमुळे कलंकित होती अशी काय असे प्रश्न निर्माण झाले होते आणि आज उच्च न्यायालयाने जो निर्णय दिलेला आहे तो लक्षात घेता या सरकारमध्ये सगळं काही आलबेल नाही आता असा प्रश्न कोर्टानेही केलेला आहे। महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये वाझे प्रकरणावरून काहीसा एक अव्यक्त तणाव निर्माण झाला होता आणि आजच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे ज्या प्रकारे अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागलाय तो अतिशय सरकारच्या प्रतिमेला डाग लावणार आहे आणि सरकार समोर काही प्रश्न उभे करणार आहे। अगदी खरं सांगायचं तर राष्ट्रवादी काँग्रेस हा अत्यंत महत्वाचा पक्ष आहे। या पक्षांनी अनेक ताण अनेक संकट हाताळलेली आहेत। न्यायालयाचा निर्णय काय लागू शकतो हे लक्षात घेत आणि नैतिकतेला जपत अनिल देशमुखांचा राजीनामा आधी घेणं उचित ठरलं असतं। परमवीर सिंग हे त्यांची बदली झाल्यानंतर आरोप करतायत हेही आपण लक्षात घेऊ। ते आरोप खरंच खरे आहेत का की खोटे आहेत हे ठरवायला 15 दिवसाचा वेळ न्यायालयाने दिलेला आहे, पण त्यापूर्वीच अनिल देशमुख यांनी जर राजीनामा दिला असता
तर राष्ट्रवादी सरकारची प्रतिमा आणि महाविकास आघाडीची प्रतिमा उत्तम राहिली असती. आता पुढचा मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमधलं जे अंतर्गत ताणतणाव आहे ते लक्षात घेता गृह खातं ते नेमकं कोणाला देणार. दिलीप वळसे पाटील हे शरद पवार साहेबांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते आहेत, महत्वाचे नेते आहेत, प्रौढ आहेत, समंजस आहेत, पण ते गृह खात्याची जबाबदारी घ्यायला तयार होत आहेत का हे पुढे दिसे. त्यांनी गृह खात्याची जबाबदारी जर घेतली तर काहीशी विश्वासार्हता त्या खात्याला ते देऊ शकतील एवढं मात्र निश्चित. खरं आहे, हे नेमकं खातं जातंय कुणाकडे हे पाहणं महत्वाचं आहे. तुर्तास तरी ते मुख्यमंत्र्यांकडेच राहील असं आपल्याला कळतंय. मात्र यातनं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारला काय करावं लागेल? तुर्तास जो एक महत्वाचा प्रश्न या सरकारसमोर आहे तो म्हणजे आत्ता जी नाचक्की झाली आहे त्यातनं नेमकं सरकारची प्रतिमा कशी सुधारायची? अगदी खरं सांगायचं झालं तर महाविकास आघाडी सरकारने या संदर्भात ज्या काही चुका केल्या त्या कदाचित अनावधानाने झाल्या असतील, पण त्या समंजस राजकारण्यांबद्दल होत नसतात. एक तर सगळ्यात पहिल्यांदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सचिन वाजे हे काही ओसावा बिन लादेन नाही असं पत्रकारांसमोर म्हणून गेले. वाझे यांची बदली जरी करायला ते तयार झाले असते आणि विधिमंडळात घोषणा झाली असती तरी कदाचित हे प्रकरण इतकं वाढलं नसतं. दुसरा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसचा. राष्ट्रवादी काँग्रेसला अनिल देशमुखांच्या नागपूरहून परत येण्याबद्दल जी काय माहिती पाठवली गेली ती काँग्रेसने पाठवली असं म्हणतात. त्या आधारे त्यांनी अनिल देशमुख कुठे होते याबद्दल वेगवेगळी विधानं केली, ती असत्य निघाली. ती विधानं प्रत्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील चुकीच्या रीतीने पोहोचवली गेली असंही कळतंय. त्यामुळे त्यांची पाठराखण करण्यात गल्लत झाली. आणि ह्या दोन तांत्रिक मुद्द्यांबरोबरच एखादा अधिकारी तो कितीही कलंकित असला किंवा वादग्रस्त असला 100 कोटी रुपये द्यावे लागतात आणि ते गृहमंत्र्याला पोचवावे लागतात हा आरोप करतो तर तो अत्यंत गंभीर आहे. आणि तो आरोप सहन करण्याऐवजी या आधीच जर काही कारवाई केली गेली असती तर ते बरं ठरलं असतं. आपण एक लक्षात घेऊ की परमवीर सिंग हे महाराष्ट्र सरकारच्या सेवेत आहे. त्यांना कारण दाखवा किंवा शिस्तभंगाची नोटीस अशा साध्या साध्या गोष्टी या सरकारने केल्या नाही. रश्मी शुक्ला यांनी मोठे आरोप केलेले आहेत. मुख्य सचिवांनी त्यांच्याबद्दल एक तक्रार करणारं पत्र दिलेलं आहे. त्या सध्या केंद्राच्या सेवेत असल्यामुळे कदाचित त्यांना शिस्तभंग कारवाई वगैरे सरकारला करता येत नसेल, पण परमवीर सिंग यांना कारण दाखवा नोटीसही दिली जात नाही. त्यामुळे हे सरकार कशा प्रकारे कोणते ताण हाताळू शकतंय किंवा परस्पर सामंजस्याचा अभाव आहे का, समोर काय होऊ शकतंय हे सरकारला लक्षात येत नाही आहे का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सध्या नागरिक कोरोनाच्या महाप्रचंड समस्येला सामोरं जात असताना सरकारच्या पातळीवर ना तिथे काही होत आहे आणि ना साधे साधे योग्य निर्णय घेतले जात आहे. त्यामुळे या सरकारच्या विश्वासार्हतेवर खूप मोठं संकट निर्माण झालेलं आहे. त्यातनं सरकार कसं बाहेर येईल ते पाहणं फार मोलाचं ठरणार आहे. खरे मॅडम, जसं आपण म्हणालात की एकीकडे हे प्रकरण हाताळताना महाविकास आघाडी सरकारमध्ये एकवाक्यता आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला होता, तेव्हा दुसरीकडे भाजपने मात्र अत्यंत पद्धतशीरपणे हे प्रकरण लावून धरलं, विधानसभेत वाझे प्रकरण उपस्थित केलं आणि त्यानंतर टप्प्याटप्प्यावरती एक एक पुरावे सादर करत या सरकारच्या अडचणी वाढवल्या. त्यामुळे कुठेतरी विरोधी पक्ष म्हणून भाजप इथे थोडासा वरचढ ठरलाय असं आपल्याला म्हणावं लागेल. दुसरं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की विरोधी पक्ष जो आहे महाराष्ट्रातला त्यांची केंद्रात सत्ता आहे. ही केंद्रातली सत्ता ते कशा रीतीने राबवतात हे आतापर्यंत लपून राहिलेलं नाही. सीबीआयकडे नेहमी जो कोणी सरकारमध्ये असेल तो पक्ष वापरतो आणि ती यंत्रणा कामाला लावतो असं म्हटलं जातं. कोणाचंही सरकार आलं तरी ते या नियमाला अपवाद ठरत नाही दुर्दैवाने. त्यामुळे समोरचा विरोधी पक्ष केंद्रात सत्ता असताना छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला त्रास देऊ शकेल हे महाविकास आघाडी सरकारला लक्षात यायला हवं होतं. आणि या तर फार मोठ्या गोष्टी होत्या. एका अत्यंत महत्वाच्या उद्योगपतीच्या घरासमोर जिलेटिन का होईना. खरंय मॅडम, थोडक्यात आपण असं म्हणूया की हे प्रकरण हाताळण्यामध्ये महाविकास आघाडी सरकारला अपयश आलं आणि त्यामुळेच कुठेतरी त्याचा फटका आता प्रतिमेला महाविकास आघाडी सरकारच्या बसताना दिसतोय. गृहमंत्री अनिल देशमुखांना याचा फटका बसतोय आणि सचिन वाझे प्रकरणामध्ये अनिल देशमुखांना अखेर राजीनामा द्यावा लागलाय. आताची सगळ्यात महत्वाची बातमी. यापुढे आता गृहमंत्रीपद कोणाकडे जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र सध्या तरी ते मुख्यमंत्र्यांकडेच राहील असं आपल्याला कळतंय. आणि यासंदर्भात भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी काही वेळापूर्वीच आम्ही
चर्चा केली होती, त्यांची नेमकी प्रतिक्रिया काय आपण पाहूयात। नाही, राजीनाम्याचं मी स्वागत करतो। हा राजीनामा अगोदर होऊन चौकशी सुरू झाली असती तर जास्त आनंद झाला असता, कारण या घटनेनंतर महाराष्ट्राची बदनामी ही जगभर झाली होती। महाराष्ट्रामध्ये पोलीस विभागाच्या माध्यमातून खंडणी वसूल केल्या जाते हा आरोप हा काही योग्य आरोप नव्हता। या आरोपाची चौकशी करणं आवश्यक होतं। जर पोलीस आयुक्त, ज्यांनी 32 वर्ष पोलिसांची सेवा केली, ते आयुक्त खोटं बोलत असेल तरी गंभीर होतं, आणि एखाद्या ईपीआयच्या माध्यमातून 100 कोटी रुपयाची खंडणी दर महिन्याला वसूल करण्याचं टार्गेट दिलं जात होतं तर तेही गंभीर होतं। दोन्हीही बाबी गंभीर होत्या। त्यामुळे खरा कोण, खोटा कोण, सच्चा कोण, झुटा कोण, या संदर्भामध्ये चौकशी होणं गरजेचं होतं। पण चौकशी होत असताना जर आपण एखाद्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून चौकशी केली, आपण एखाद्या पोलीस विभागामध्ये ज्याचा सीआर मंत्री घेतो, ज्याचा सीआर पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी घेतात, तर त्याची हिंमतच झाली नसती। यामध्ये तटस्थ चौकशी यंत्रणा हवी जी कोणत्याही दबावात चौकशी करणार नाही। आणि म्हणूनच हायकोर्टाने अतिशय विचारपूर्वक यामध्ये 15 दिवसात काय तथ्य आहे या संदर्भातला एक प्राथमिक अंदाज, प्राथमिक अहवाल देण्यासाठी सांगितला आहे। या प्राथमिक अंदाजामध्ये तो जो कोणी एपीआय सचिन वाझे आहे तो कितीदा जात होता, किंवा तिथं असणाऱ्या सीसीटीव्ही फुटेज मधून आपल्याला माहिती मिळू शकते, किंवा त्या बंगल्यावरच्या फोनचा उपयोग कितीदा सचिन वाझेशी बोलण्यासाठी झाला, कारण शेवटी कोणताही गृहमंत्री हा एपीआय स्तरावरच्या कोणत्याही अधिकाऱ्याशी चर्चा करू शकत नाही। साधारणतः प्रोटोकॉलनुसार गृहमंत्र्यांनी पोलीस महासंचालक, सीपी किंवा डीसीपी पर्यंत साधारणतः चर्चा केली जाते। पण एखादा दुखादा फोन असू शकतो, पण जर त्या सचिन वाझेसोबत आठवड्यातून, महिन्यातून 10-10 फोन होत असतील तर मग ती सुद्धा गंभीर बाब आहे। आणि त्यातून एकदा सीसीटीव्ही कॅमेरे, त्याचं कव्हरेज, त्याचं फुटेज हे लक्षात आल्यानंतर अनेक गोष्टी होऊ शकतात। पण पाहतोय सचिन वाझे प्रकरणी देशमुखांवरती आरोप झाले आणि त्यानंतर आता अखेर अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला। या संदर्भात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याशी काही वेळापूर्वीच आमचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी संवाद साधला। नेमकं काय म्हणतात प्रवीण दरेकर पाहूया। आणि शेवटी हा राजीनामा आलेला आहे माझ्यासोबत। आता प्रवीण सर, शेवटी राजीनामा आला, तुमची पहिल्यापासूनच मागणी होती, पण आता तुम्ही मागणी पूर्ण झाली, काय सांगायला? नाही, निश्चितपणे भारतीय जनता पार्टी, आमचे नेते देवेंद्रजी असतील, मी, चंद्रकांत दादा किंवा महाराष्ट्रातील जनता, ज्या पद्धतीनं या पोलीस खात्यातल्या बदल्यांचा बाजार त्या ठिकाणी बाहेर आला, एपीआय वाझेनी त्या ठिकाणी 100 कोटीच्या टार्गेटचा त्यांच्या माध्यमातून आरोप सीपीनं ज्या वेळेला केला, त्यावेळेला मला वाटतं त्याच वेळेला राजीनामा दिला पाहिजे होता। कारण जे या ठिकाणी त्या खात्याचे प्रमुख आहेत त्यांच्या विश्वासार्हतेवरच ज्या वेळेला प्रश्नचिन्ह निर्माण होतं, त्यावेळेला त्याच वेळेला नैतिकतेच्या जबाबदारीतनं राजीनामा देण्याची आवश्यकता या ठिकाणी होती। परंतु लोकशाहीमध्ये कोर्टावर लोकांचा खूप विश्वास आहे, आणि त्याच्यामुळे आज महाराष्ट्रातल्या जनतेला त्या ठिकाणी दिलासा मिळाला आहे की महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये या बदल्या, या खंडणीच्या संदर्भात जे काही त्या ठिकाणी संभ्रमाचं वातावरण होतं त्याची उत्तरं महाराष्ट्रातील जनता शोधते। आणि मला वाटतं या माध्यमातून चौकशीच्या या साऱ्या प्रश्नांची उत्तरं राज्यातील जनतेला मिळतील, आणि पोलीस खात्याविषयी सुद्धा या ठिकाणी चांगलं निकोप वातावरण व्हायला त्या ठिकाणी मदत होईल। कठोर प्रशासन राबवत राज्यातील जनतेला त्या ठिकाणी शाश्वत करणारं नेतृत्व पाहिजे, नाहीतर सोम्याला केलं टावलून गोम्याला केलं, जनतेच्या आयुष्यामध्ये काही फरक पडणार नसेल तर व्यक्तीचा काय फारसा फरक पडतो असं मला वाटत नाही। ती व्यक्तीनं त्या पदाला न्याय दिला पाहिजे। ते बघता एकूणच जे सत्र होतं राजीनाम्याचं ते आता पूर्ण झालेला राजीनामा शेवटी आलेला आहे। श्रेयस सावंत, साम टीव्ही मुंबई। आपण पाहतोय भाजपने या राजीनाम्यामुळे समाधान व्यक्त केलंय। खरं तर या संपूर्ण प्रकरणात भाजपनं विविध मार्गांनी सचिन वाझे यांचं प्रकरण विधानसभेत आणलं, त्यानंतर वेळोवेळी त्यातले कच्चे दुवे माध्यमांसमोर मांडत या महाविकास आघाडी सरकारमधली एकवाक्यता कशी नाही हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला, आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांचा यात असलेला सहभाग हा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमुळे आणखीनच प्रकाश झोतात आला। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। गृहमंत्री अनिल देशमुख जी का फायनली इस्तीफा हुआ, लेकिन ये इस्तीफा
हाईकोर्ट ने सीबीआई की इंक्वायरी डिक्लेयर करने के बाद भी नहीं होता यदि पवार साहब नहीं निर्णय करते। पवार साहब ने यह निर्णय किया, हम समाधान व्यक्त करते हैं कि हम उनसे अपेक्षा ही करते हैं कि गत 54 साल के पॉलिटिक्स में उन्होंने कभी अन्याय सहन नहीं किया। पॉलिटिक्स तो हर व्यक्ति करता है, लेकिन पहली बार ऐसा हुआ कि धनंजय मुंडे के मामले में और अनिल देशमुख के मामले में 6-6 घंटे बैठकें चली, बैठकें का निष्कर्ष ऐसा निकला कि इस्तीफा नहीं देना। लेकिन अभी शायद कानून की भी मर्यादा होगी और इस बार शायद पवार साहब जी को लगा होगा कि नहीं, लोगों की ये मांग है तो ये करना पड़ेगा और कानून की भी मांग है, तो हम समाधान व्यक्त करते हैं। अब सीबीआई इसमें से सारे विषय बाहर निकलेगी कि भाई अनिल देशमुख जी ने वाजे जी को 100 करोड़ का टारगेट दिया था तो किनसे कितनी अमाउंट आती थी, किनको किनको मिलती थी। ब्लैक बिजनेस जो भी होता है उसमें बहुत प्रामाणिकता रहती है, उसका चिट्ठा लिखा होता है, तो सारे चिट्ठे बाहर निकलेंगे। ज्या पत्रामुळे खरंतर अनिल देशमुख यांच्यावरती हे सगळं गंडांतर आलं ते परमबीर सिंग यांनी लिहिलेलं पत्र। गृहमंत्री अनिल देशमुख मला पूर्वकल्पना न देता अधिकाऱ्यांना कायम बोलवायचे, अधिकाऱ्यांना वाट पाहायला लावायचे, त्यांचे स्वीय सहायक पलांडे हे मध्यस्थी करायचे। काही दिवसांपूर्वी समाजसेवा शाखेचे एसीपी संजय पाटील यांनाही वसुलीचं टार्गेट दिलं गेलं असाही मुद्दा परमबीर सिंग यांनी या पत्रात नमूद केला होता। अनेक चौकशी आणि तपासात गृहमंत्र्यांकडून राजकीय हस्तक्षेप झाल्यानं मुंबई पोलिसांना सर्वोच्च न्यायालय आणि हायकोर्टाकडनं ताशेरे मिळाले। मोहन डेलकरांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याची चौकशी दादरा नगर हवेली पोलिसांनी करायला पाहिजे, मात्र अनिल देशमुखांनी मुंबईतच गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव टाकला असंही त्यांनी म्हटलं। डेलकर आत्महत्या प्रकरणात देशमुखांनी विधानसभेत एसआयटीची घोषणा केली। पण पाहतोय हे असे काही मुद्दे या पत्रातले महत्त्वाचे होते, मात्र त्यानंतर आता अनिल देशमुख यांना राजीनामा द्यावा लागलाय। सचिन वाझे प्रकरण देशमुखांना भोवलंय। रविशंकर प्रसाद यांची पत्रकार परिषद सुरू आहे, आपण थेट जाऊया। प्रेस किया था हमारी प्रेस 3:30 बजे अनाउंस थी और 3:45 बजे जो मुंबई पुलिस है उसने एक प्रेस कर दिया अपने एक वरिष्ठ पुलिस अधिकारी के द्वारा कि सचिन वाजे इस पूरे मामले में इन्वॉल्व हैं और वो बिना कोई सवाल लिए चले भी गए। तो मोटी बात है कि हमारी प्रेस का असर पड़ता है, बीजेपी की प्रेस का। हाँ, सुबह में देवेंद्र जी ने भी प्रेस किया था। मैं 2-3 मुद्दे उठाना चाहूँगा आपके विचार के लिए। मुंबई हाईकोर्ट का पूरा फैसला तो लोड होगा तो हम लोग पढ़ेंगे, लेकिन जो उनका फैसला हुआ है उसमें पहली बात यह है कि बिकॉज माननीय उच्च न्यायालय ने जो निर्णय दिला त्या निर्णयानंतर हे अपेक्षितच होतं की राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। तशा प्रकारचा राजीनामा गृहमंत्र्यांनी दिल्याचं माध्यमाच्या द्वारे आमच्या लक्षात आलेलं आहे। खरं म्हणजे मला असं वाटतं की हा राजीनामा देण्याकरता उशीर झाला। आमची अपेक्षा अशी होती की इतके गंभीर आरोप लागल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तात्काळ अनिल देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि पवारसाहेबांनी घ्यायला हवा होता, परंतु आता त्याकरता माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली। हा राजीनामा जरी झाला असला तरी अजूनही एक गोष्टीचं कोडं मला पडलेलं आहे की इतक्या भयावह घटना महाराष्ट्रामध्ये झाल्या, कधी नव्हे अशा प्रकारचे आरोप हे मंत्र्यांपासून पोलिसांपर्यंत त्या ठिकाणी लागले, पण राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भात एक चकार शब्द देखील का बोलत नाहीत, अद्यापही त्यांनी कुठली प्रतिक्रिया का दिली नाही, या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचं मौन हे मात्र अस्वस्थ करणारं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की किमान अशा परिस्थितीत तरी
त्यांची प्रतिक्रिया ही यायला हवी होती। त्यांची शेवटची प्रतिक्रिया जी मला आठवते ती वाझे काय लादेन आहे का, या प्रतिक्रियेनंतर इतक्या गोष्टी घडल्या, तो लादेन आहे का अजून काय आहे, दाऊद आहे का काय आहे हे मला माहिती नाही, पण तो नेमका काय आहे हे समोर आल्यानंतर आणि या सगळ्या एपिसोडनंतरही मुख्यमंत्री का बोलत नाहीत हा माझा सवाल आहे। सर, ते उत्तम केलं आणि ते अंगलट आलं आणि गृह खात्याचा कारभार देखील लोकांच्या समोर आला म्हणून मुख्यमंत्र्यांनी सोयीस्कर म्हणून स्वीकारले। असं असतं की शेवटी राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री असतात आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा परिस्थिती अडचणीची असते, जेव्हा आपण स्वतः आपलं सरकार अडचणीत असतं, अशाही परिस्थितीमध्ये त्या परिस्थितीला फेस करून मुख्यमंत्र्यांनी लोकांना आश्वस्त करायचं असतं की हो ठीक आहे, चूक झाली असेल तर आम्ही ती सुधारू किंवा आमचं याच्यावर हे म्हणणं आहे, अशा गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून समोर यायला पाहिजे, पण तशा आलेल्या दिसत नाही। आता पत्रामध्ये काहीही म्हटलं असलं तरी मला असं वाटतं की आता त्याच्यावर फार काही बोलून फायदा नाही। नैतिकता ही पहिल्या दिवशीच आठवायला पाहिजे होती, पण ती आता जरी आठवली असेल माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर, तरी देखील नैतिकता कधी आठवली तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे। साहेब, प्रश्न असा आहे की सीबीआयमध्ये एफ आय आर घेईलच, सिटिंग मिनिस्टर अरेस्ट होणार आहे असं दिसलं म्हणून हा राजीनामा घेतला गेला, एक। दुसरा असा आहे की सीबीआय चौकशी करेल पण आर्थिक गैरव्यवहार झालेला आहे त्यासाठी ईडीची एंट्री यामध्ये आपण नाकारता येणार नाही। पहिली गोष्ट तर अशी आहे की सीबीआय कोणाला अरेस्ट करेल किंवा करणार नाही या संदर्भात सीबीआय स्वतः सांगू शकेल, पण एक सिटिंग होम मिनिस्टरच्या संदर्भात जेव्हा सीबीआय इन्क्वायरी कोर्ट सांगतं त्यावेळी त्यांना त्या पदावर राहताच येत नाही, कारण एक प्रकारचा कॉन्स्टिट्यूशनल कॉन्फ्लिक्ट हा त्यातनं निर्माण होतो की एक एजन्सी अशा पदावरच्या व्यक्तीची चौकशी कशी करेल की जो स्वतः ते जे काही गुन्हे आहेत त्या गुन्हे घडण्याच्या संदर्भात इन्व्हेस्टिगेशनचा कस्टोडियन आहे, त्यांची चौकशी ते कशी करतील। आणि म्हणून मला असं वाटतं की आता पर्यायच उरला नव्हता राजीनामा देण्याच्या शिवाय। आणि दुसरा, ईडी किंवा इतर सगळ्या ज्या काही एजन्सीज आहेत, मला असं वाटतं की जसं जसं वेगवेगळ्या एजन्सीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी इन्व्हेस्टिगेशन होईल, त्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये जे जे काही अँगल येतील त्या अँगलनुसार ज्या एजन्सीज आवश्यक असतील त्या एजन्सीज त्यामध्ये येतील, आवश्यक नसेल तर येणार नाही। संजय राठोड प्रकरणामध्ये राजीनामा दिल्यानंतर ते सगळं थंड वासनात बसलं आणि त्याचा फार काही पुढे होत नाही, तुम्हाला असं वाटतं की 100 कोटी प्रकरणामध्ये एक राजीनामा दिल्यानंतर ते सुद्धा थंड वासनात बसेल का त्याची चौकशी होईल पुढे? आता हा प्रश्न खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांना विचारला पाहिजे, या सरकारमध्ये नैतिकता शिल्लक आहे का असाच प्रश्न विचारावा लागेल। याचं कारण हे खरंच आहे की ज्या प्रकारे राठोडांच्या राजीनाम्यानंतर आणि राजीनाम्याच्या आधी आणि आजपर्यंत पोलिसांचा व्यवहार दिसतो आहे, मला असं वाटतं की अशा प्रकारचा व्यवहार पाहूनच सीबीआयकडे हे मॅटर उच्च न्यायालयाने दिला आहे, आणि त्याही प्रकरणात अशाच प्रकारे जर पोलीस वागत राहिले तर कदाचित एखादं न्यायालय तेही प्रकरण सीबीआयकडे वर्ग केल्याशिवाय राहणार नाही। पूर्णपणे फोल ठरलेला आहे, याचं कारण असं आहे की ज्यांनी माझं राजकीय आयुष्य बघितलेलं आहे, पूर्वी विरोधी पक्षात होतो मग मुख्यमंत्री होतो आता पुन्हा विरोधी पक्ष नेता आहे, या सगळ्या वेळी मी कुठलाही आरोप लावताना पुराव्याशिवाय लावत नाही, मी अतिरंजित बोलत नाही, जेवढं माझ्याकडे माहिती असेल त्या माहितीच्या आधारावर बोलतो, मी कायद्याचा पदवीधर असल्यामुळे जेवढा कायदा मला समजतो त्या कायद्याच्या आधारावर बोलतो, आणि म्हणून या संपूर्ण प्रकरणामध्ये माझी भूमिका कोणीही तपासून बघितली तर मी ती कायदेशीर मांडत होतो, पुराव्यांच्या आधारावर मांडत होतो, आणि मला उत्तर देणारे मात्र टोलवाटोलवी करत होते, मला उत्तर देणारे माझीच चौकशी करू अशा प्रकारच्या वल्गना त्या ठिकाणी करत होते। मला असं वाटतं की आज मला या गोष्टीचं समाधान आहे
की पुराव्यांसहित ज्या गोष्टी मी मांडत होतो ते आता न्यायालयाने देखील स्वीकारलेलं आहे. पहिल्या दिवसापासून स्वतः शरद पवार असतील, इकडे मुख्यमंत्री असतील, गृहमंत्र्यांची पाठराखण करत होते. आज हे आलं, तुम्ही इतक्या दिवसांपासून हे सगळं बघताय, काय नेमकं असेल? कारण पवारांना देखील पूर्ण मागे यायला लागले सगळं. असं आहे की हिंदी मधली एक म्हण आहे, बूम से गई वो हौद से नहीं आती. आणि या प्रकरणात अशीच परिस्थिती झाली आहे. विनाकारण त्या ठिकाणी पाठराखण करण्यात आली आणि विशेषतः पवार साहेबांच्या दुसऱ्या प्रेस कॉन्फरन्समध्ये तर जी परिस्थिती त्यांच्यावर ओढावली की इकडे ते सांगतायत ते क्वारंटीन होते आणि दुसरीकडे त्यांचे व्हिडिओज चाललेले आहेत, ही जी काही परिस्थिती त्यांच्यावर आली, मला असं वाटतं ती अतिशय दुर्दैवी परिस्थिती होती. कुठल्याही नेत्यावर अशी परिस्थिती येता कामा नये आणि म्हणून चुकीची पाठराखण झाली हे मात्र आज सिद्ध झालं आहे. सध्या राज्यातली परिस्थिती बघितली तर कायदा सुव्यवस्था आधीच अडचणीत आहे, कोरोनामुळे बऱ्याच ठिकाणी निर्बंध आहेत, नांदेडमध्ये पोलिसांवर हल्ला झाला किंवा अशा अनेक घटना घडताना दिसत आहेत. या सगळ्या काळामध्ये गृहमंत्र्यांचा राजीनामा हे कितपत त्रासदायक ठरू शकतं? कारण हे खातं तितकंच महत्वाचं देखील आहे नेमकं आज. मला असं वाटतं की गृहमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर खातं जे आहे ते मुख्यमंत्र्यांकडे जातं. मुख्यमंत्री आणि त्यांचं जे काही तिघांचं सरकार आहे त्यात जो काही निर्णय होईल त्यात मुख्यमंत्री ठेवतील की राष्ट्रवादी काँग्रेसकडे खातं असल्यामुळे दुसऱ्या मंत्र्याकडे देतील या संदर्भात त्याचा निर्णय केला जाईल. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यामुळे काही खूप परिणाम होईल. हा, त्याला जर महिना दोन महिने निर्णयच नाही झाला की कोणाकडे ठेवायचा आहे किंवा मुख्यमंत्र्यांनी जर निर्णय केला स्वतःकडेच ठेवायचा आहे तोही निर्णय झाला नाही तर मात्र त्याचा परिणाम नक्की होऊ शकतो. बघा, मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हे जनतेच्या मनातलं सरकार नाही आहे, उलट जनतेच्या मँडेटला धोका देऊन आलेलं सरकार आहे, बेमानीनं आलेलं सरकार आहे. आणि हे तीन पायाचं सरकार आहे, ॲटोरिक्षा सरकार आहे, याचे तिन्ही चाकं तीन वेगवेगळ्या दिशेने पळत आहेत. आज एक वर्षानंतर, 1.25 वर्षानंतर जे मी म्हणत होतो त्याचा अनुभव जनता घेते आहे. ज्या प्रकारे तीन पक्ष आपापला अजेंडा चालवत आहेत, कुठलाही समन्वय नाही आहे. या राज्यामध्ये एक मुख्यमंत्र्यांच्या ऐवजी प्रत्येक मंत्री स्वतःला मुख्यमंत्री समजतो, प्रत्येक पक्षाला आपली जागीर अशा प्रकारे महाराष्ट्र वाटतो. ही जी काही अवस्था या ठिकाणी आली आहे मला असं वाटतं आता जनतेला. पत्रकार परिषद सुरू आहे आणि त्यांनी अवस्था या ठिकाणी आली आहे मला असं वाटतं आता जनतेला देखील हे लक्षात आलेलं आहे की हे सरकार कशा प्रकारे तीन पायाचं सरकार तीन वेगवेगळ्या दिशेला चाललंय आणि यात भरडली जाते ती मात्र जनता भरडली जाते. ते आता अपयश आणि यश या संदर्भात काही मी फार मूल्यमापन करणार नाही, पण मला असं वाटतं की ते स्वतःच याचं मूल्यमापन निश्चित करत असतील की त्यावेळेस घेतलेला निर्णय योग्य होता की अयोग्य. 100 कोटीच्या सगळ्या ट्रान्झॅक्शन मध्ये आरोप फक्त गृहमंत्र्यावर झालेत आता सध्या तरी, पण येत्या काळात शिवसेनेचे असतील किंवा काँग्रेसचे असतील अनेकांमध्ये काही हा वाटा झाला होता का? याबद्दल देखील एक चर्चा होतीये, पुढच्या काळात कशा पद्धतीनं हे सगळं बघताय? जी माहिती माझ्याकडे आहे त्या माहितीच्या आधारावर याच्यामध्ये अनेक नावं भविष्य काळात उघडकीस येणार आहेत. बरीच नावं त्याच्यामध्ये येतील, एकटे अनिल देशमुख असणार नाहीत, अनेक लोक त्याच्यामध्ये येतील, पण हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे. माझ्याकडे जी काही माहिती आहे ती माहिती खरी समजून मी बोलणं हे योग्य नाही आहे. इन्व्हेस्टिगेशन होऊ द्या, पुराव्यासहित माहिती बाहेर येऊ द्या, त्यातनं अनेक गोष्टी आपल्या लक्षात येतील. सर, जनतेकडून चर्चा सुरू झालेली आहे की शिवसेनेच्या मुद्द्याचा राजीनामा झाला, अनेक प्रकरणं बाहेर आली, राष्ट्रवादी झाले, आता विरोधी पक्षाच्या टार्गेटवर काँग्रेस पण नाही. असं आम्ही कुठलेही टार्गेट ठेवत नाही किंवा कुठल्याही पक्षाला व्यक्तीला टार्गेट करून आमचं राजकारण नाही आहे. आमचं टार्गेट एकच आहे, महाराष्ट्राची प्रतिमा जी पूर्णपणे खराब होते आहे, देशातलं उत्तम पोलीस असलेलं महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीस. माझं मत असं आहे की अजूनही काही हँडलर्स बाकी आहेत. संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिली की हा सरकारशी संबंधित विषय न्यायालयाचा निर्णय मी वाचला नाही म्हणून मी प्रतिक्रिया देणार. संजय राऊतांची परिस्थिती
सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशा प्रकारची या सरकारने करून ठेवली आहे. त्यांना कधी डिफेंड करावं लागतं, कधी इनडिफेन्सिबल गोष्टी येतात ज्या गोष्टीचा बचावच करता येत नाही, त्यावेळेस मग ते अशा प्रकारचं मी वाचलं नाही आहे, मी पाहिलं नाही आहे, मला माहिती नाही आहे, मी सरकारमध्ये नाही आहे अशा गोष्टी ते सांगतात. मला असं वाटतं की त्याला काय ठीक आहे, ती त्यांची प्रतिक्रिया. हिंदी में जानना चाहेंगे, आज एक सुप्रीम हाईकोर्ट की तरफ से बड़ा झटका कह सकते हैं सरकार को लगा और गृहमंत्री को आखिरकार इस्तीफा देना पड़ा, आपकी पहली प्रतिक्रिया. देखिए, गृह मंत्री का ये इस्तीफा बहुत पहले आना चाहिए था. जिस समय इस प्रकार के आरोप लगे, फिर पूर्व पुलिस कमिश्नर का पत्र आया, पूर्व कमिश्नर इंटेलिजेंस का रिपोर्ट खुला हुआ, इसमें से किस प्रकार से सरकार में रैकेट चल रहा है ये सारी चीज़ें बाहर आई. सचिन वाझे इनके इन्वेस्टिगेशन में जो जो चीज़ें बाहर आई वो आश्चर्यचकित करने वाली थी. एक प्रकार से मुंबई और महाराष्ट्र में सिंडिकेट राज चल रहा था. ये सारी चीज़ें बाहर आने के बाद तुरंत इस प्रकार का इस्तीफा ये गृहमंत्री से लेना चाहिए था, लेकिन वो इस्तीफा नहीं लिया गया. आखिरकार उच्च न्यायालय को इसमें हस्तक्षेप करना पड़ा और उच्च न्यायालय के हस्तक्षेप के कारण ये इस्तीफा देना पड़ा है. लेकिन जहां एक और ये इस्तीफा हुआ है, वही मैं दूसरी ओर सवाल पूछना चाहता हूं कि मुख्यमंत्री मौन क्यों है. ये पूरा प्रकरण बढ़ता गया, प्रकरण जटिल होता गया, परत दर परत खुलता गया, इसमें से कई आश्चर्यचकित करने वाली चीज़ें बाहर आई, कई सरकार का और स्टेट का नाम खराब करने वाली घटनाएं घटी. इन सारी चीज़ों में मुख्यमंत्री जी मौन रहे. पिछला स्टेटमेंट जो मुख्यमंत्री जी का मुझे याद आता है, तो वाझे कोई लादेन थोड़ी है. इस प्रकार से वाझे का समर्थन या उसका बचाव मुख्यमंत्री जी ने किया था, तब से लेकर आज तक ऑफिशियली एक भी बात मुख्यमंत्री जी ने इसके ऊपर नहीं की है. मुख्यमंत्री क्या गठबंधन की मजबूरी की वजह से नहीं बोल रहे सरकार बचाने के लिए या और किसी तरह का दबाव? देखिए, इसका जवाब तो मुख्यमंत्री दे पाएंगे. हाँ, ये जरूर है कि सरकार को बचाने के लिए अलग अलग प्रकार के कॉम्प्रोमाइज वो लगातार कर रहे हैं, लेकिन ये कॉम्प्रोमाइज सरकार बचाने का कॉम्प्रोमाइज नहीं है, तो स्टेट के साथ कॉम्प्रोमाइज है. ये महाराष्ट्र की इज्जत के साथ, महाराष्ट्र की अस्मिता के साथ एक प्रकार का कॉम्प्रोमाइज हो रहा है, और इसलिए मुझे लगता है इस पर जवाब तो मुख्यमंत्री जी को देना पड़ेगा. एलजी स्कैम के बाद इतने बड़े पैमाने पर भ्रष्टाचार या पुलिस दल का जो डैमेज हुआ था वो आज इस समय हुआ है, तो ऐसी स्थिति में आप कैसे देखते हैं? देखिए, पुलिस फोर्स को प्राइवेट आर्मी की तरह वसूली के लिए अगर इस्तेमाल किया जाए तो इससे दूसरा कोई अलग उसमें से निष्कर्ष नहीं आ सकता है. जिस प्रकार से सिंडिकेट राज तैयार करके पुलिस का उपयोग हफ्ता वसूली के लिए, पुलिस का उपयोग सेटलमेंट के लिए ये सरकार करने लग गई थी, तो इसमें से ऐसा ही हश्र उसका निकलने वाला था, और वही चीज़ें हमारे सामने आई है. इसके लिए पुलिस जिम्मेदार नहीं है. देखिए, पुलिस एक फोर्स होता है. इस फोर्स को चलाने वाली सरकार उसका इस्तेमाल किस प्रकार से करती है, इस पर वो फोर्स काम करता है, क्योंकि उसके पास बहुत अधिकार होता है, पावर होता है. और ये पावर अगर निरंकुश हो जाए, क्योंकि उसको चलाने वाली सरकार उसका निरंकुश उपयोग करने लगे, तब ये पावर कहीं ना कहीं लोगों को डैमेज करता है, और वही स्थिति हमने महाराष्ट्र में देखी. इसकी पूरी जिम्मेदारी सरकार की है. आपने पूरे मामले को परत-परत खोला, आप पर भी आरोप लगे कि आप राज्य सरकार को अस्थिर करने के लिए इस तरह के बेबुनियाद आरोप लगा रहे हैं. आप केंद्रीय गृह सचिव के पास भी गए, आपको केंद्रीय एजेंसी के पास ही मामला सौंपा गया है. दूध का दूध पानी का पानी होगा? मैं बिल्कुल मानता हूँ कि दूध का दूध पानी का पानी होगा. बहुत चीज़ें इसमें से बाहर आएगी. मैं तो ऐसा कहता हूँ कि जिसको अंग्रेजी में टिप ऑफ आइसबर्ग कहते हैं, उस प्रकार से ये बिल्कुल छोटी छोटी चीज़ें अभी बाहर आई है. जैसे ही इन्वेस्टिगेशन आगे बढ़ेगा, कई चेहरों के ऊपर से पर्दे हटेंगे, और एक प्रकार से क्लिंजिंग, एक प्रकार से सफाई ये इस इन्वेस्टिगेशन के माध्यम से होगी. जांच की दिशा बहुत आगे बढ़ती हुई अभी नजर आ रही है, क्योंकि सीबीआई की एंट्री होगी, शराब के इंक्वायरी करेगी, लेकिन 100 करोड़ और ये सारे आंकड़े जो हैं
ये कहीं ना कहीं जिस एजेंसी के पास एक्सपर्टीज है वो है ईडी, तो ऐसे में सीबीआई जांच के बाद या अगर मामला दर्ज होता है सीबीआई में उसके बाद ईडी भी इसकी जांच करें ऐसा आप मानते हैं? देखिए सीबीआई जब जांच करती है, कोई भी एजेंसी जब जांच करती है और इस जांच के समय ऐसा ध्यान में आया कि उसमें मनी लॉन्ड्रिंग हुआ है, पैसे का लेन देन हुआ है या पैसे को एडजस्ट करने की बात हुई है या काले पैसे को सफ़ेद करने का प्रयास किया गया है या फेमा फेरा इस जैसे कानूनों का उल्लंघन हुआ है, तो ऑटोमेटिक ऐसे मामलों में ईडी स्टेप इन होती है। तो अभी ये मामला जैसे जैसे आगे बढ़ेगा तो आवश्यकता होगी तो ईडी इसमें ज़रूर आएगी, आवश्यकता नहीं होगी तो नहीं आएगी। देखिए मैं बिल्कुल साफ कहना चाहता हूँ कि इन्वेस्टिगेशन जब होता है तो लिमिटेड नहीं होता। किसी ने एक व्यक्ति का नाम कहा तो वहाँ इन्वेस्टिगेशन रुकता नहीं है, क्योंकि इन्वेस्टिगेशन में पूरा सर्किट ढूंढ के निकालना पड़ता है, इवेंट्स ढूंढ के निकालने पड़ते हैं, उसको कोरैबोरेट करना पड़ता है, उसकी एक चेन ऑफ इवेंट्स तैयार करनी पड़ती है और फिर इसमें जो जो लोगों ने सहभागिता ली है ऐसे सब लोग उसके अंदर लपेटे में आते हैं। तो मुझे ये लगता है और मेरा अपना विश्वास भी है कि श्री अनिल देशमुख जी तक ये सीमित नहीं रहेगा, कई चेहरों के ऊपर से पर्दे हटेंगे इस इन्वेस्टिगेशन के दरमियान। इस पूरे मामले में तीन पार्टी की सरकार है, तीनों पार्टी की तरफ से अंदरूनी कलह दिखने लगी है जब ये मामला सामने आया। एक दूसरे की तरफ इशारा किया गया, एनसीपी का कहना था कि जो भर्तियाँ एमएमआर रीजन में होती थी वो शिवसेना करती थी, हमारा कोई लेना देना नहीं था। वही एनसीपी के गृह मंत्री की तरफ शिवसेना जो है वो उंगली दिखा रही थी, कांग्रेस का तो अपना अलग ही साथ चल। देखिए शिवसेना तो इससे पल्ला इसलिए भी नहीं झाड़ सकती क्योंकि सारी अपॉइंटमेंट्स ये मुख्यमंत्री जी के आदेश से होती है या फिर जो एक बोर्ड होता है वो बोर्ड जिस प्रकार का निर्णय लेता है उस निर्णय का रेटिफिकेशन गृहमंत्री और मुख्यमंत्री करते हैं, और विशेष रूप से आईपीएस कहां पर देना किसको देना इसका पूरा अधिकार ये मुख्यमंत्री का होता है। तो मुझे लगता है कि इसमें से पल्ला झाड़ना ये उनके लिए असंभव है, और निश्चित रूप से राष्ट्रवादी का भी वो कहना है कि केवल हम नहीं है इसमें, एनसीपी भी है और कांग्रेस भी अपनी जमीन उसमें तलाश रही है। कांग्रेस का ये कहना नहीं है कि ये गलत क्यों हो रहा है, कांग्रेस को लगता है भाई इतना सब हो रहा है उसमें हम कहाँ हैं, तो बहती गंगा में उनको भी हाथ धोना है। सर गेल्या सव्वा वर्षामध्ये आणि खास करून 36 दिवसामध्ये दोन मंत्र्यांचे राजीनामे झाले, तुम्हाला महाविकास आघाडीचं भवितव्य काय वाटतं? बघा या सरकारचं भवितव्य हे मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं की हे सरकार आपल्या स्वतःच्या वजनानी पडेल, अपने बोझ से ये सरकार गिरेगी अशा प्रकारचं पहिल्या दिवशी मी सांगितलं होतं। आता हळूहळू ते खरं होताना दिसतं आहे। या सरकारमधले मंत्री या सरकारचे नेते ज्या प्रकारे वागतायत, ज्या प्रकारे सरकार चालवतायत, सरकार लोकांच्या मनातनं तर पूर्णपणे उतरलं आहे पण कॉन्स्टिट्यूशनली देखील हे सरकार स्वतःची अकर्मण्यता आणि अकार्यक्षमता हळूहळू समोर आणते आहे। आम्ही पहिल्या दिवशी सांगितलं सरकार पाडण्याची आम्हाला घाई नाही, आम्हाला त्यात इंटरेस्टही नाही, हे सरकार स्वतः खाली येईल आणि तीच परिस्थिती आज पाहायला मिळते। आपण पाहत होतो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राजीनाम्यासंदर्भात मुख्यमंत्री का बोलत नाहीत, या प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री का बोलत नाहीत असा सवाल उपस्थित केला। तर संजय राऊत यांच्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली। विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या सगळ्या राजीनाम्याच्या घटनेवरती नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयानंतर हे अपेक्षितच होतं की राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, तशा प्रकारचा राजीनामा गृहमंत्र्यांनी दिल्याचं माध्यमाच्या द्वारे आमच्या लक्षात आलेलं आहे। खरं म्हणजे मला असं वाटतं की हा राजीनामा देण्याकरता उशीर झाला। आमची अपेक्षा अशी होती की इतके गंभीर आरोप लागल्यानंतर
आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तात्काळ अनिल देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि पवार साहेबांनी घ्यायला हवा होता, परंतु आता त्याकरता माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली। हा राजीनामा जरी झाला असला तरी अजूनही एक गोष्टीचं कोडं मला पडलेलं आहे की इतक्या भयावह घटना महाराष्ट्रामध्ये झाल्या, कधी नव्हे अशा प्रकारचे आरोप हे मंत्र्यांपासून पोलिसांपर्यंत त्या ठिकाणी लागले, पण राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भात एक चकार शब्द देखील का बोलत नाहीत, अद्यापही त्यांनी कुठली प्रतिक्रिया का दिली नाही, या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचं मौन हे मात्र अस्वस्थ करणारं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की किमान अशा परिस्थितीत तरी त्यांची प्रतिक्रिया ही यायला हवी होती। त्यांची शेवटची प्रतिक्रिया जी मला आठवते ती वाझे काय लादेन आहे का, या प्रतिक्रियेनंतर इतक्या गोष्टी घडल्या, तो लादेन आहे का अजून काय आहे, दाऊद आहे का काय आहे हे मला माहिती नाही, पण तो नेमका काय आहे हे समोर आल्यानंतर आणि या सगळ्या एपिसोडनंतरही मुख्यमंत्री का बोलत नाहीत हा माझा सवाल आहे। त्या माहितीच्या आधारावर याच्यामध्ये अनेक नावं भविष्यकाळात उघडकीस येणार आहेत, बरीच नावं त्याच्यामध्ये येतील, एकटे अनिल देशमुख असणार नाहीत, अनेक लोक त्याच्यामध्ये येतील, पण हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे। माझ्याकडे जी काही माहिती आहे ती माहिती खरी समजून मी बोललं हे अब बेचने वाली वाइन बहुत ही खुश जाएंगे, बहुत ही खुश हो जाएंगे अब बेचने वाले वाइन, क्योंकि अनिल देशमुख जी ने दे दिया है रिजाइन। तो मतलब उनको रिजाइन देने की आवश्यकता थी, उनके ऊपर इतने बड़े आरोप थे और वो गृह मंत्री होते हुए भी मतलब इतनी लॉ एंड ऑर्डर की स्थिति महाराष्ट्र की खराब होती जा रही थी। सचिन वाजे जैसा एक पुलिस ऑफिसर जो मुकेश अंबानी के घर पर स्फोटक रखने में अगुवाई करता है, ये एक हमारे देश के लिए बहुत बड़ी गंभीर बात हुई है। जो लोगों की सुरक्षा करने वाला पुलिस अधिकारी ही इसी तरह आतंकवादी एक्टिविटीज में अगुवाई करता है, ये हमारा मुंह महाराष्ट्र का काला हो गया था। और अनिल देशमुख जी गृह मंत्री होते हुए इसी तरह की बातें हो रही थी, और वो मतलब हर महीने को हमें 100 करोड़ रुपए मिलना चाहिए, इसी तरह का आरोप भी परमवीर सिंह जी जो मुंबई के माजी पुलिस कमिश्नर उन्होंने किया था। तो उन्होंने मतलब उस पद से उसी दिन हटने की आवश्यकता थी, लेकिन उनको बचाने की कोशिश एनसीबी के द्वारा हो गई, माननीय उद्धव ठाकरे सरकार की तरफ से भी उनको बचाने की कोशिश हो गई थी। हम तो उनको नचाने की कोशिश कर रहे थे, लेकिन सरकार एनसीपी उनको बचाने के कोड में लगी हुई थी। तो आखिर उन्होंने इस्तीफा दे दिया है, बहुत अच्छी बात है, और अभी इसकी इंक्वायरी साफ हो जाएगी, क्योंकि गृह मंत्री पद पर वो रहते हुए उनके ऊपर जो आरोप थे ये आरोप की इंक्वायरी सही तरह नहीं हो सकती थी, इसीलिए जो उन्होंने निर्णय ले लिया है ये निर्णय सही निर्णय है। और मतलब सरकार ने उनको आदेश दे दिया, माननीय शरद पवार जी ने उनको रिजाइन करने का आदेश दे दिया, ये अच्छी बात है। आपको लगता है कि जो सरकार चल रही है उसका सही रूप में कार्यकाल पूरा होगा? हाँ, महाविकास आघाड़ी का सरकार का कार्यकाल पूरा होगा ऐसा लगता नहीं है, क्योंकि ऐसी एक एक घटनाएं होती रही है। कोरोना इतना बढ़ रहा है कि पूरे देश भर के कोरोना में 60-65% से ज़्यादा केसेस महाराष्ट्र में आ रही है, लॉ एंड ऑर्डर की स्थिति बिगड़ चुकी है, और ऐसी हालत में ये सरकार को पद पर रहने का अधिकार नहीं है। इसीलिए मैंने माननीय महामहिम राष्ट्रपति जी रामनाथ कोविंद साहब को मैंने एक पत्र देकर उनकी मुलाकात करके मैंने मांग की थी कि भाई महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लागू होना चाहिए, इतने बड़े बड़े आरोप हो रहे हैं, और इसीलिए इस सरकार को सत्ता में रहने का अधिकार नहीं है। तो एक तो इस पर अगर ये रिजाइन नहीं देते हैं तो राष्ट्रपति शासन लागू होना चाहिए, और मुझे लगता है कि सरकार का जो कार्यकाल है ये कार्यकाल पूरा होगा नहीं, इस सरकार में कोई तो गड़बड़ियाँ हो सकती है। केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया होती, त्यांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत या
घटनेवरती भाष्य केलं। तर आपण पाहतोय अनिल देशमुख यांनी हे पत्र देत आज मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा सोपवलाय। सध्या आपण ही दृश्य पाहतोय, ही दृश्य आहेत मुंबईतली आणि गृहमंत्री अनिल देशमुख सध्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा बंगल्यावरती दाखल झाल्याचं आपण पाहतोय। सरकारकडून पोलिसांचा उपयोग हप्ता वसुली करण्यासाठी करण्यात आला असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला। सचिन वाझे प्रकरणी अनेक आरोप या प्रकरणी अनिल देशमुख यांच्यावरती झाले आणि अखेर आता त्यांना हा राजीनामा द्यावा लागलाय। अनिल देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षावरती आल्याचं आपल्याला कळतंय। मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावरती अनिल देशमुख पोहोचलेले आहेत। अनिल देशमुखांच्या राजीनाम्यासंदर्भात आज सर्व स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत आणि विरोधी पक्ष नेत्यांनी विशेषतः यावरती समाधान व्यक्त केले। तर आता अनिल देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा या निवासस्थानी दाखल झालेत। या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। माननीय उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्या निर्णयानंतर हे अपेक्षितच होतं की राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे। तशा प्रकारचा राजीनामा गृहमंत्र्यांनी दिल्याचं माध्यमाच्या द्वारे आमच्या लक्षात आलेलं आहे। खरं म्हणजे मला असं वाटतं की हा राजीनामा देण्याकरता उशीर झाला। आमची अपेक्षा अशी होती की इतके गंभीर आरोप लागल्यानंतर आणि रश्मी शुक्लांचा रिपोर्ट बाहेर आल्यानंतर तात्काळ अनिल देशमुख यांचा राजीनामा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि पवारसाहेबांनी घ्यायला हवा होता, परंतु आता त्याकरता माननीय उच्च न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहावी लागली। हा राजीनामा जरी झाला असला तरी अजूनही एक गोष्टीचं कोडं मला पडलेलं आहे की इतक्या भयावह घटना महाराष्ट्रामध्ये झाल्या, कधी नव्हे अशा प्रकारचे आरोप हे मंत्र्यांपासनं पोलिसांपर्यंत त्या ठिकाणी लागले, पण राज्याचे मुख्यमंत्री या संदर्भात एक चकार शब्द देखील का बोलत नाहीत, अद्यापही त्यांनी कुठली प्रतिक्रिया का दिली नाही, या संपूर्ण प्रकरणामध्ये त्यांचं मौन हे मात्र अस्वस्थ करणारं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की किमान अशा परिस्थितीत तरी त्यांची प्रतिक्रिया ही यायला हवी होती। त्यांची शेवटची प्रतिक्रिया जी मला आठवते ती वाझे काय लादेन आहे का, या प्रतिक्रियेनंतर इतक्या गोष्टी घडल्या तो लादेन आहे। आपण पाहतोय आता अनिल देशमुख मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी वर्षा या त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेत। आज अनिल देशमुखांना अखेर गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागलाय। या सगळ्याचा घटनाक्रम सकाळपासून काय होता आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। दुपारी 12 वाजता मुंबई हायकोर्टानं सीबीआयला 15 दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले। 1:30 वाजता शरद पवार, अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात सिल्वर ओकवरती एक बैठक झाली। अनिल देशमुखांनी दुपारी 2:30 वाजता राजीनामा दिल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली। तर आता काही वेळापूर्वीच मुख्यमंत्र्यांची भेट घेत अनिल देशमुखांनी राजीनामा सोपवलाय। दुपारी 4 वाजता आजच्या दिवसातला किंवा अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचा हा घटनाक्रम होता। हायकोर्टाने सीबीआय तपासाच्या दिलेल्या आदेशानंतर राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि आता त्यानंतर अनिल देशमुख यांची एक बैठक झाली आणि या बैठकीनंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिल्याचं नवाब मलिक यांनी सांगितलं। काही वेळापूर्वीच अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून हा राजीनामा सोपवलाय।
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी, आपण पाहूयात. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलेला आहे, या संदर्भात बातचीत करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आपल्यावर आहेत. दादा, अखेर राजीनामा जो आहे तो दिला गेला आहे, काय सांगणार? राजीनामा दिला याच्यात समाधान आहे. याचं कारण महाराष्ट्राची परंपरा आहे की अनेक मुख्यमंत्री कोर्टाने साधी नापसंती व्यक्त केली, ज्याला स्ट्रिक्चर पास करणं म्हणतात, तरी त्यांचे राजीनामे झाले. कालपर्यंत CP असणारे, अरे मुंबईचं CP म्हणजे काय आहे काय? त्यांनी आरोप केला की दर महिन्याला 100 कोटी जमा करून द्या म्हणायचे, तरी तो मंत्री. त्या पार्श्वभूमीवर हा राजीनामा झाला ही समाधानाची बाब आहे. आणि मी पवारांचं ह्याबद्दल मी खूप वयाने लहान आहे, परंतु त्यांना मानतो, कारण हे असे निर्णय सोपे नसतात. पण म्हणून आता गृहमंत्रीपद उद्धवजी स्वतःकडे घेतील असं मला बिलकुल वाटत नाही, कारण त्यांची कुठलीही जबाबदारी अंगावर घेण्याची तयारी नसते. तर आता तुम्ही काय म्हणताय की नैतिकतेची बूज, नैतिकतेची जाण, नैतिकतेची चाळ ठेवून हा निर्णय झाला. अरे वा वा वा, मग तो ज्या दिवशी परमवीर सिंगाने आरोप केला त्या दिवशी व्हायला पाहिजे होता. बूंद से गई व हौद से नाही आती. आणि त्यामुळे जर एवढी नैतिकतेची जाण, बूज, चाड आहे, तर मुंडेंचा राजीनामा घ्या. अजूनही खूप मोठी यादी आहे आणि ती वाजे NIA खूप बोलतायत. ते NIA जेव्हा केव्हा ते ओपन करण्याची परवानगी मिळेल त्याला येईल, विथ पुरावे येईल. त्याही वेळेला असं म्हटलं जाईल की नाही आम्ही राजीनामा देणार नाही, कोर्टात जातील मॅटर. नाही आता मग गृह खातं जे आहे ते कोणाकडे असू शकतं? नाही, मुळात राष्ट्रवादी कशाला सोडेल? राष्ट्रवादी कोणाला देईल हे काय मला माहीत नाही. राष्ट्रवादी सोडणार नाही. भाजपचे नेते किरीट सोमय्या पत्रकार परिषद घेतात, आपण थेट जाऊयात. ज्या चॅनल अस्तित्वातच नाही, फक्त कागदावर आहे, आता चॅनलच्या नावाने 100 कोटीचा रेव्हेन्यू दाखवून मनी लॉन्ड्रिंग केला गेला आहे. 1000 कोटीचा हा घोटाळ्याचे पेपर मी ED पाठवले आहे. एका बाजूला TRP घोटाळा, दुसऱ्या बाजूला वसुली गँगनी बुकी करून केलेलं कनेक्शन, रियाचा वेळेला वेगवेगळे लोक आप भी ड्रग ले रे हो असं समन्स पाठवले जायचे. पोलीस ट्रान्सफर घोटाळे असं या वेगवेगळ्या पॉकेटमधून 2000 कोटीचं कलेक्शन जे वाजे गँगनी केलं आहे त्याचे लाभार्थी कोण? अनिल देशमुख तो एक आहे, पण का सगळे पैसे येत होते अनिल देशमुख स्वतःकडे देवत ठेवत होते? त्यातला NCP खात्यात किती गेले? आपण पाहतो अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत येत आहेत. या बातमीवरती आपली नजर अशीच असणार आहे, मात्र एका छोट्याशा ब्रेक नंतर भेटूयात.